नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि लेखक सुमित वर्मा यांच्या युवा अंडरग्राउंड या पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा नगरसेवक पुणे मनपा वसंतजी तात्या मोरे आणि रुपाली ठोंबरे पाटील पुणे मनपा महिला शहराध्यक्षा मनसे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्र फिरोदिया, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक मकरंद खेर, अहमदनगर मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, सूरनवा ध्यासनवा विजेत्या सन्मिता धापटे शिंदे आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत युवा अंडरग्राउंड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माऊली संकुल या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी 10 गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि 10 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुयात या शानदार पुस्तक प्रकाशन सोहळ्याची काही क्षणचित्रे. सन्माननीय रुपालीबाई ठोंबरे पाटील, महिला शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर आणि पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत, त्यांचंही आगमन झालं. मी स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. अखंड हिंदुस्थानच्या कर्तबगार युवकांना समर्पित युवा अंडरग्राउंड या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचंच स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर स्थानापन्न व्हावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात गणपती बाप्पा. पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज पार पडतोय. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्याच प्रमुख अतिथींचं आगमन झालेलं आहे. मी एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. नगरचा टाळ्यांचा आवाज एवढा, हे सगळे पुण्याचे बुलंद आवाज असणारे लोक इकडे आलेत. माननीय सुनीलजी वर्मा यांनी खरं तर देशातला प्रत्येक युवक समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. युवकांचं प्रबोधन व्हावं, गावागावातल्या घराघरातल्या युवकापर्यंत हे पुस्तक पोहोचावं यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. आणि या त्यांच्या प्रयत्नाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले आशीर्वाद. मी आमच्या टेक्निकल टीमला विनंती करतो, कृपया माननीय राजसाहेबांचा व्हिडिओ आपण प्ले करायचा. जरी पुस्तक प्रकाशन समारंभ असला तरी पण खरं तर हा राजकीय सोहळा नाहीये, पण सुबीत भाऊ वर्मा यांच्यावरती प्रेम करणारे जे सगळे मनसैनिक उपस्थित आणि तात्यांवर आणि रुपालीताईंवर त्यांच्या कार्यावर प्रेम करणारे आपण सगळे आहोत, त्यामुळं अशा घोषणा अधूनमधून येतच राहतील. मी मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय वसंतजी तात्या मोरे, त्याचबरोबर सन्माननीय रुपालीताई ठोंबरे पाटील,
कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या अहमदनगरचे सुप्रसिद्ध उद्योजक माननीय नरेंद्रजी फिरोदिया, माननीय मकरंदजी खेर सर, सचिनजी डबळ, किरणजी काळे, संतोषजी वर्मा, गणेशजी शिंदे, संमिता धापडे शिंदे या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. माननीय संतोषजी वर्मा साहेब, सर्व संयोजक सुमितजींना विनंती करतो की आपण या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. दीप प्रज्वलन आपण लगेच करणार आहोत आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा शुभारंभ करणार आहोत. तारुण्य म्हणजे आयुष्यातलं वरदान, त्याचा उपयोग करून आपलं जीवन, आपला समाज आणि आपला देश यांचं हित जपण्याचं, भवितव्य उज्ज्वल करण्याचं कर्तव्य तळमळीने बजावणाऱ्या तमाम युवा दोस्तांना सुमित संतोष वर्मा यांनी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो दीप प्रज्वलन आपण सगळ्यांनी करावं. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या, हा जो महाराष्ट्र आहे ज्यांच्या चरणांनी पावन झाला असे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती यांना मी वंदन करतो. आणि आज या कार्यक्रमाला माझ्या निमंत्रणावर किंवा माझ्यावरचं प्रेम दाखवून या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ फिरोदिया, त्याचप्रकारे मनसेचे पुणे महानगरपालिका, ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात जी पालिका गाजवण्याचं काम करतात असे आमचे वसंतात्या मोरे साहेब, त्याचप्रकारे रणरागिणी रुपालीताई पाटील यांचं देखील अवघा महाराष्ट्र सर्व कर्तृत्व पाहून आहे. त्याचप्रकारे आज या कार्यक्रमाला माझ्यासाठी खूप मोठा एक अभिमानाची गोष्ट आहे की मी ज्यांच्या मुशीत घडलो, ज्यांनी मला शालेय शिक्षण दिलं असे माझे मकरंद खेर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष किरणजी डफळसाहेब, सचिनजी डफळसाहेब, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळेसाहेब, माझे वडील ज्यांनी आजपर्यंत मला आयुष्य कसं जगायचं या गोष्टीचं वेळोवेळी पावलोपावली मला मार्गदर्शन केलं असे माझे वडील संतोषजी वर्मा, त्याचबरोबर गणेशभाऊ शिंदे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रकारे पुण्याचे सांस्कृतिक विभागाचे, पर्यावरण विभागाचे जगतापसाहेब पुण्यावरून आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर पुस्तक लिहिणं हा काही म्हणजे मी ज्यांना निमंत्रण दिलं त्या लोकांना पुस्तक लिहिणं, मी पुस्तक लिहिलं हे मान्यच झालं नाही खरं तर, की अरे हे राजकारणामध्ये आहे, याच्या पक्षाची आजपर्यंतची सगळी वाटचाल तोडफोड, याला मार त्याला जोड, याच्या पलीकडं म्हणजे लोकांच्यासाठीच केलेलं आहे म्हणा, पण ह्यांनी पुस्तक कसं काय लिहिलं असावं असं मी सगळ्यांना ज्यांना निमंत्रण दिलं त्यांनी सगळ्यांनी पहिला प्रश्न विचारला नेमकं पुस्तक कोणावरती लिहिलेलं होतं. मग ज्यावेळेस खरं तर पुस्तकाची सुरुवात ही लॉकडाऊनच्या आधी वर्षभर आधी झालेली, वर्ष पुस्तक लिहून मला 2 वर्ष झालेले आहेत. या पुस्तकाचं शीर्षक मी जे नाव दिलं आहे युवा अंडरग्राउंड. खरं तर पुस्तक लिहिताना मला बऱ्याच गोष्टी डोक्यात होत्या आणि ते एका पुस्तकात मला मांडता येत नव्हते, त्यामुळे आता 2 आपण एडिशन त्या पुस्तकाचे केलेले आहेत. आज पहिलं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्यावेळेस पुस्तक लिहायला घेतलं मित्रांनो, त्यावेळेस मी गेल्या 15 वर्षापासून ज्या भागामध्ये ज्या विभागात काम करतो आहे ते म्हणजे युवकांच्या कार्यशैली किंवा युवकांची आजची जगण्याची पद्धत, आजचे त्यांचे विचार कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर मी गेल्या 15 वर्षापासून शाळेपासून म्हणजे मला 10वीपासून या सगळ्या गोष्टीचं येड लागलं होतं. कारण की राजसाहेब ठाकरे हे मनामध्ये बिंबवले गेले, साहेबांचे विचार मनामध्ये आपल्या आधीपासून होते, साहेबांना आधीच्या पक्षामध्ये होते, त्यावेळेसपासून आपण साहेबांचे विचार आत्मसात केलेले. तर ज्या ज्या प्रकारे साहेबांचं व्यक्तिमत्व समोर यायला लागलं त्यावेळेस वाचनही वाढायला लागलं,
त्याच्यानंतर मी स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचायला सुरुवात केली की स्वामींनी असं काय जगाला सांगितलं आहे की जगातील युवक आज स्वामींना खूप मोठ्या स्तरावर विचार करतो स्वामींबद्दल, तर असं काय त्या पुस्तकामध्ये आहे. तर मी स्वामींना ज्यावेळेस फॉलो करायला लागलो, त्यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून मी वाचायला लागलो, तर मला स्वामींबद्दल एकच गोष्ट खूप मोठ्या म्हणजे हायलाईट झाली की स्वामींनी फक्त युवकांचा विचार केला आणि जर युवक घडला तर या देशाचं कुठंतरी खूप मोठं परिवर्तन या देशामध्ये युवकांच्या हातात आहे, ते युवकांच्या माध्यमातूनच होणार आहे. पण दुर्दैवाने आज ती परिस्थिती खूप उलट झालेली आहे. माझ्या या पुस्तकामध्ये मी युवा अंडरग्राऊंड लिहिण्याचं कारण हेच आहे की आजचा युवा हा अंडरग्राऊंड झालेला आहे, कारण की देशाला ज्या विचारांची गरज आहे, समाजाला ज्या विचाराची गरज आहे, आपल्या धर्माला ज्या विचाराची गरज आहे, आपल्या राष्ट्राला ज्या विचाराची गरज आहे, तो विचार कुठंतरी बाजूला दिवसेंदिवस बाजूला पडत आहे. कारण की आपण सगळेजण एक वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहोत आणि या गोष्टीतून जर बाहेर आपण नाही पडलो तर आपल्या देशाचं हे दिवसेंदिवस कुठं ना कुठं नुकसान होत आहे. आज 75 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली. या 75 वर्षाच्या जर प्रवास जर पाहिला तर आपण स्वातंत्र्य ज्यांच्यासाठी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांनी आपला जीव गमावला, ते शहीद झाले, अशा लोकांना आपण कुठंतरी विसरलेलो आहे, त्यांच्या विचारांना आपण कुठंतरी विसरलेलो आहोत. कारण की ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्याची जी ठिणगी उडाली होती त्या ठिणगी पेटवण्याचं काम हे चंद्रशेखर आझाद असतील, बाबू गिनो असतील, असे भरपूर युवकांनी त्यावेळेस ती ठिणगी पेटवली होती आणि आज ती ठिणगी आज कुठंतरी शांत झालेली आहे असं मला वाटतं. कारण की गेल्या 75 वर्षामध्ये आज आपण खूप वेगवेगळ्या पायऱ्यांवरतून आपण खाली आलेलो आहे, आपण वरती गेलेलो नाही आहेत. मी पुस्तकामध्ये भरपूर गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की आज माझा तरी विचार काय आहे युवकांबद्दल. मी गेल्या 15 वर्षापासून ज्या प्रकारे पक्षांमध्ये म्हणा सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे, मी माझ्याबरोबर असलेला जो काही युवक असेल मी त्या युवकाला ज्या दिवशी माझ्यासोबत तो येतो त्या दिवसापासून मी त्याला पहिली अट टाकत असतो की बाबा माझ्यासोबत आहे तर तू मी जोपर्यंत सोबत आहे माझ्यानंतर तू तुझं काही पण कर, पण माझ्यासोबत आहे तोपर्यंत तू व्यसनाच्या कोणत्याही गोष्टीला आहारी गेला पाहिजे नाही, हे माझी सगळ्यात पहिलं युवकांना सांगणं असतं. आणि धन्यवाद. आणि कारण की आपले जे स्वातंत्र्य सेनानी होते ते कोणत्याही व्यसनासाठी नव्हते, त्यांना व्यसन होतं, ते फक्त देश स्वातंत्र्य करण्याचं व्यसन होतं आणि त्या ते व्यसन लावा तुम्ही, असं मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो. आजही माझे जे काही सहकार्य मला अभिमान आहे की माझ्यासोबत असणारा एकही युवक आज कोणत्याही व्यसनाला आहारी गेलेला नाही. मी खरं तर त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो की त्यांनी माझा शब्द ठेवला, माझ्यावरचं प्रेम हे अबाधित ठेवलं आणि ह्या शब्दाला आजपर्यंत जागून राहिलेत. माझ्या पुस्तकामध्ये मी एक आदर्शाकडून अराजकतेकडे एक भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये की आपल्या देशाचं जे आदर्श होते त्या आदर्शाला आज बाजूला ठेवून कुठंतरी युवा पिढी ही अराजकतेच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारण की काय होतं की आपण आपल्याला कोणीतरी पुढं करत आहे आणि आपण काहीतरी वेगळ्याच विचाराने चाललेलो अशा प्रकारचं चित्र सगळीकडे दिसत आहे. मला एक त्याचं खूप मोठं दुर्दैव असं वाटतं की आत्ता आपल्या हे स्पर्धा झाल्या ज्या त्याच्यामध्ये नीरज चोप्रा त्यांनी जे गोल्ड मेडल मिळवलं, तर दुर्दैव एवढं मोठं की ज्यावेळेस मेडल मिळवलं त्याच्या पुढच्या 3 तासामध्ये गुगलवर 5 कोटी लोकांनी त्याची जात सर्च केली की हा कोणत्या जातीचा आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठं दुर्दैवच कोणतं होऊ शकत नाही की आजचा युवक देशाचं नाव एवढं मोठं जगाच्या पातळीवर चमकवतो आहे आणि आपण काय करतो आहे त्याची जात पाहतो आहे. तर ह्या प्रकारचं जे दुर्दैव आज युवा पिढीचं समोर येत आहे, कारण की सोशल मीडिया वापरणारे 70% तर मला तरी वाटतं युवा पिढीचं असेल. त्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, आता सध्या देशामध्ये आंदोलन चालू होते तर त्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी असं नाव देण्यात आलं, तर मी पण एक युवकांना एक नाव दिलेलं आहे जे चौकाचौकामध्ये वेगवेगळ्या गल्ली बोळामध्ये बसलेले असतात, गेमजीवी, मोबाईल घेऊन पबजी,
अरे रात्री तुम्ही बसता मित्रांसोबत काहीतरी तुमच्याकडे चर्चेचा विषय असला पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी घटनात्मक गोष्टी असल्या पाहिजे. आज या सगळ्या गोष्टी कुठं दिसत नाही आहेत. खेळांबद्दल युवकांना इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. ते सगळे खेळ मोबाईलमध्ये आल्यामुळं आज मैदानी खेळ सगळे 100% आपण पाहिलं तर आता बंदच झालेले. आज कोरोनाच्या काळामुळं मैदानं अजूनही बंदच आहेत. पण ह्याच्या आधीच्या काळामध्ये किती लोकांनी हे केलं, मैदानाच्या गोष्टींमध्ये युवकांनी लक्ष दिलं. पण त्याच्यामध्ये मग दुसरी बाजू पाहिली तर युवकांचा देखील दोष नाही त्याच्यामध्ये, कारण की आपल्याकडं तसं काही खेळासाठी देशाच्या नेतृत्वांकडनं आजपर्यंत होतच नव्हतं की खेळासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, खेळासाठी लोकांना आपल्या युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं कोणत्या गोष्टी झाल्याच नाही. त्यामुळं युवक देखील त्या याच्याकडे वळले नाही. तर हे ह्या सगळ्या गोष्टी देशामध्ये बदलल्या गेल्या पाहिजे. त्याचप्रकारे आपण सांस्कृतिक गोष्टींचा मी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आपण ज्यावेळेस आपली संस्कृती, देशाची संस्कृती ही ह्या आपला देश हा संस्कृतीच्या नावाने खूप मोठा ओळखला जातो आणि या पूर्ण जे 143 देशांमध्ये भारत एकमेव देश आहे ज्या देशामध्ये सांस्कृतिक हेवा या देशाचा आपला आहे. आणि ही हा सांस्कृतिक हेवा जर आपण आपल्या युवकांनी किंवा आपल्या लोकांनी जर पुढे नाही नेला तर आपल्या संस्कृतीचा दिवसेंदिवस कुठेतरी ऱ्हास होण्याची चिन्हे आहेत. आणि माझं युवकांना या गोष्टीबद्दल आव्हान असेल की कोणतीही आपला सांस्कृतिक सण असेल, सांस्कृतिक गोष्टी असतील, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम तुम्ही करा. इथून पुढच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी का असेना, काल बैलपोळा झाला, भरपूर लोकांनी बैलासोबत फोटो काढून सेल्फी काढलेत, सोशल मीडियावर टाकलेत. म्हणजे खरं तर एक आपण त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतोय, मी वाईट म्हणत नाही आहे. पण ती एक गोष्ट अशी आहे की सगळ्या सणांबद्दल आपल्याला आपुलकी असणे गरजेचं आहे, कारण की सणवार साजरे करणारं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि सार्वजनिक सण साजरा करणारा हा भारत देश खूप मोठा, हा खरं तर दागिना या जगाचा ओळखला जातो असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टींची मी या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय सामाजिक जीवनाबद्दल पण त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की आपल्या इथे युवकांची राजकारणामध्ये येण्याची मानसिकता खूप कमी आहे, कारण की गेल्या खूप आपण घटना पाहतो राजकारणामध्ये, कोणीतरी चांगलं काम करत असलं की त्याचे पाय ओढण्याचं काम होतं किंवा त्याच्यावरती डाग लावण्याचं काम केलं जातं. तर अशी एक भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आपण चांगलं काम करतो पण तिथं गेल्यावरती असं असं होतं म्हणून. पण तिथं गेल्यावरती चुकीचे लोक तुमच्यावरती आरोप किंवा चुकीच्या गोष्टी तुमच्यावर का करतात, कारण की चुकीचे लोक ऑलरेडी राजकारणामध्ये आहेत. जोपर्यंत राजकारणामध्ये तुमच्यासारखे चांगल्या विचाराचे लोक राजकारणामध्ये येत नाही तोपर्यंत राजकारणाची व्याख्या अजिबात बदलणार नाही. तर राजकारणाची जर व्याख्या बदलायची असेल, समाजकारणाची जर व्याख्या बदलायची असेल, तर माझ्या सर्व युवकांना एक माझा कळकळीचा सल्ला आहे की तुम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय व्हा. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे देशहित म्हणून पहा, तरच आपल्याला कुठंतरी स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असा देश जर घडवायचं असेल तर युवकांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा मी याच्यामध्ये पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. आपण पुस्तक नक्कीच वाचा. त्याचप्रकारे ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी साहित्य परिषदेचा पुण्यामधला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी एक संदेश दिला होता युवकांना की युवक हा आजपर्यंत लेखनाकडं वळलेला नाही दिसला, कारण की युवकाचा विचार हा कुठेतरी एक छोट्या गोष्टीमध्ये अडकून राहिलेला. तर युवकांनी जास्तीत जास्त लेखनाच्या दृष्टीने पुढं आलं पाहिजे हे राजसाहेबांचे विचार होते आणि ते नक्कीच मला प्रेरणादायी ठरले आणि त्यामुळं मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल मी अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुम्ही या सगळ्या या कार्यक्रमाला सगळ्यांनी माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थिती लावली, मी तुमचा सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. जास्त वेळ न घेता थोड्या शब्दात सांगेल. वयाच्या 21व्या वर्षी मी CA झाले आणि 1 फेब्रुवारीला रिझल्ट लागला आणि 1 फेब्रुवारी अख्खा महिना आणि मार्च अख्खा महिना मी फक्त सत्कारच घेत होते. फुल गर्दी घरी, म्हणजे कलेक्टर साहेबपासून खासदार आमदार सगळे येऊन गेले.
शेवटी सुमित भैयांचा मेसेज आला की तुला सत्काराला यावं लागेल. म्हटलं आता माझं खूप जुनं झालं, 6-7 महिने झाले, आता नको. ते म्हणे साऱ्या जगाचा घेतला मग आमचा का नाही. आणि मग मला कळलं की त्यांच्या बुकचं इनॉग्रेशन करायचं आहे. सो मी म्हटलं एक महत्त्वाचं काम म्हणजे मला हे पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि ते मी येणार आणि ते मी वाचणार आणि त्याच्यासाठी त्या कार्यक्रमासाठी मी येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिरोदिया सरांना मला भेटायचं आहे की कार्यक्रमानंतर मला तुमचे फक्त 2 मिनिट हवे आहेत की पाथर्डीसारख्या ठिकाणी, मी पाथर्डी तालुक्यातून आहे, पाथर्डीसारख्या ठिकाणी मी तिलोक जैन हायस्कूलमध्ये शिकले आहे, पण 11वीला कॉमर्स नसल्यामुळे मला पाथर्डी हे गाव सोडावं लागलं. तर त्या गावात आज वाणिज्य शाखेतील संधी बघता मला तिथे आमच्या तिलोक जैन शाळेमध्ये वाणिज्य ही जी फॅकल्टी आहे ती सुरू करायचा माझा विचार आहे. आणि त्या शाळेचे अध्यक्ष बहुदे नरेंद्रजी फिरोदे आहेत हे मला 2 दिवस अगोदर कळलं. म्हटलं वा माझं काम झालं, चला मी त्यांना भेटून निवेदन तर देईल. म्हणजे माझ्या गावासाठी माझ्या क्षेत्राशी संबंधित मला काहीतरी करायचं आहे. तर ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि विशेष म्हणजे माझं हे काम ते बहुतेक मार्गी लावतील असं माझा आशा आहे. ह्यासाठी मला इथे बोलवलं, त्यामुळे सुमित भैयांचे खूप खूप आभार. आणि माझे शब्द संपवते आणि फक्त तुमचे 2 मिनिट मला द्यावेत एवढी विनंती करते. विद्यार्थ्यांचा आपण आज गौरव करणार आहोत. तर मी सुरुवातीलाच ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी CA झाल्या कुमारी गौतमी खाटेर यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. सन्माननीय रुपालीताई पाटील यांना आपण आमच्या या अहमदनगर जिल्ह्यातल्या रत्नांचा गौरव आपल्या शुभ हस्ते करावा. पाथर्डी तालुक्यातल्या आहेत. अच्छा, या युवा अंडरग्राउंड पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावली शाखेचे अध्यक्ष, युथ आयकॉन, सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक जे यूट्यूबवरती फार पॉप्युलर आहेत खरं तात्या, ते आदरणीय वसंतात्या मोरे. मगाशी सांगितलं उद्धवजींनी की मी रुपाली ताई बोलते, असा आवाज समोर आला की धडकी भरते. अशा या राज्यातल्या एक महिला नेत्या माझ्या भगिनी सौ रुपालीताई ठोंबरे पाटील या ठिकाणी आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे. सुमित रावांचे पण शिक्षक आणि माझेही शिक्षक, म्हणजे ज्यांनी आम्हाला घडवलं फिरोदिया साहेबांच्या शाळेमध्ये, ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक श्री मकरंद खेर सर, भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्यांना घडवणारे त्यांचे वडील संतोषजी वर्मा साहेब, माझे मित्र मनसेचे जिल्हाधीश सचिनजी डफळ साहेब, त्याचबरोबर आज या ठिकाणी कर्तनगरला अभिमान वाटावा सातत्यानं असं नगरचं नाव लौकिक उंचवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या संगीता शिंदेताई, माझे मित्र आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे या राज्यातले एक सुप्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे आणि सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सुमीजींवरती प्रेम करणारे मित्रपरिवार. खरं तर सुमीजी मगाशी म्हटले त्या परीने
खर विश्वास नहीं बसला कि सुमित जी तुम्हें पुस्तक लिखे आणि त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पड़त है। खर की मनसेचा जिल्हाध्यक्ष विद्यार्थी कांग्रेस विद्यार्थी शाखेच काम करणारा आणि तो लिहतोय हेच खरतर एक वेगळी कल्पना है। आणि मला आज या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की आपण ज्या याची सीडी राज साहेबांना पाठवाल आणि ते पाहतील राज साहेब नक्की म्हणतील की सुमित्रा माझं चुकलं मी यायलाच पाहिजे होतं। आज राज साहेब या ठिकाणी असते तर त्यांना खरोखर आनंद झाला असता कारण की मी मागे पुस्तकाच्या वाचलं राज साहेबांच्या काही ओळी आपण या ठिकाणी लिहिल्या आहेत। त्यात साहेबांनी स्वतः साहेबांचा कोट आहे त्यात राज साहेबांनी सांगितलं की समाजाची मशागत करणं हे साहित्यिकांच्या हातात आहे। देशामध्ये राज्यामध्ये पर्यायाने आपल्या शहराभोवतीच्या घडणाऱ्या घटनांबाबत वातावरणाबाबत लिहिलं बोललं गेलं नाही तर आलेली वेळ निघून गेल्यावर पश्चातापाच्या पलीकडे काहीही उरणार नाही। यासाठी कोणत्याही दबावाला न जुमानता लिहा आणि देशाचं स्वातंत्र्य जिवंत ठेवा कारण देशाच्या स्वातंत्र्याची ठिणगी ही लेखणीतूनच पेटवली गेली होती। मला वाटतं की फार मार्मिक शब्दामध्ये राज साहेबांनी सांगितलं आहे। राज साहेब जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असले मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलो तर देखील मला जाहीरपणे याची कबुली द्यायला काही म्हणजे त्याच्यात काही लाज वाटत नाही की राज साहेबांचा मी सुद्धा चाहता आहे। कारण की उत्तम वक्ता या महाराष्ट्राच्या म्हणजे लाखो लोकांच्या सभेला खेळून ठेवायची जी ताकद आहे ती राज साहेबांच्या वाणीमध्ये आहे आणि राज साहेबांच्या महाराष्ट्रातल्या अनेक हिऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या संग्रहामध्ये सुमित वर्मांसारखा एक हिरानगर शहरातला त्यांच्या संग्रहात आहे याचा देखील मला त्यांचा मित्र म्हणून मनापासून अभिमान आहे। सुमितजी आपण लेखक म्हणून आता लोकांना परिचित होताय परंतु महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या शहरामध्ये काम करताय। या शहरातले अनेक ज्वलंत विषय असतात त्यांना सातत्यानं वाचा फोडण्याचं काम मग ते मनसे स्टाईलनं सातत्यानं आपलं सुरू असतं हे काम आम्ही गेले अनेक वर्ष पाहतोय। मला एक खंत वाटतं की या शहरामध्ये अशा चांगल्या पद्धतीनं काम करण्याची तरुण पिढी आहे। महानगरपालिकेची 2018 जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुमितजी आपण महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं उमेदवारी केली सारसनगरच्या प्रभागातनं। आजही त्या प्रभागामध्ये टँकरनं पाणी जातं हे संबंध शहराला माहिती आहे। अहमदनगर दिसतं तेवढं सरळ नाव जरी असलं तरी शहर काही फार सरळ नाही याची सगळ्यांनाच कल्पना आहे। आपण वर्तमानपत्र वाचता सगळेजण आज खरं तर या व्यासपीठावरती मी जरी मुक्तपणानं वावरत असलो तर देखील म्हणजे राजकारणाचंच म्हणजे व्यासपीठ जरी नसलं देखील लेखक राजकीय म्हणून त्याच्याबद्दल बोलणं मला योग्य वाटतं। मी बोलतोय खूप संघर्ष खूप वार खूप हल्ले आणि ज्यावेळेला तुम्ही काहीतरी चांगलं बोलू पाहता त्यावेळेला म्हणजे सगळ्या पद्धतीने घेरण्याचं काम हे या व्यवस्थेत होत असतं त्यावेळी न डगमगता न खसता अशांत अस्वस्थ न होता तर तोंड देण्याची ताकद जी आहे ती आपल्या आतून ऊर्जा ती मिळायला लागते आणि समाज ती ऊर्जा आपल्याला देत असतो। म्हणूनच ज्यावेळेला तुम्ही फार एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये पुढे जाऊन समाजाच्या हितासाठी काम करता त्यावेळेला अगदी तुमचं चारित्र्य हनन कसं करता येईल याचा सुद्धा प्रयत्न समाजात होत असतो। परंतु आपण ज्यावेळेला महानगरपालिकेची निवडणूक लढवली त्याचे व्हिडिओ आज सुद्धा यूट्यूबला आहेत आपण ते काढून पहा। अनेक गोष्टींवरती भाष्य करत आपण मतदारांना त्या ठिकाणी जागरूक करण्याचं काम सुरू केलं। आम्हाला असं मनोमन खात्री वाटत होती की नाही म्हणजे सुमित वर्मा नगरसेवक झाले असं वाटत होतं परंतु तसं घडलं नाही आणि हे मला वाटतं की सुमितजींचं नुकसान नाही आहे हे नुकसान त्या प्रभागाचं आणि ह्या शहराचं आहे हे लक्षात घेतलं माझ्या। एवढ्या चांगल्या विचारांची माणसं की ज्यांच्याकडे काहीतरी विजन आहे ह्या शहरासाठी या शहरातल्या समस्यांच्या निराकरणासाठी काहीतरी करू पाहण्याची तळमळ आहे अशी माणसं ही नुसतं पुस्तकांनाच आपल्याला भेटली नाही पाहिजेत तर ती या नगर शहराच्या महानगरपालिकेच्या सभागृहातसुद्धा व्यक्त होताना त्या ठिकाणी दिसली पाहिजेत। आणि मला खात्री आहे सुमितजी की येणारा काळ जो आहे पुढची जी सार्वत्रिक निवडणूक असेल महानगरपालिकेची त्याला निश्चितपणानं सुमित वर्मांचा आवाज हा महानगरपालिकेच्या सभागृहात घुमल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास यानिमित्त मी आपल्याबद्दल व्यक्त करतो। आज हे पुस्तक आपण जे लिहिलंय खरंच युवा अंडरग्राऊंड झालाय का याचा विचार करण्याची गरज आहे।
आज आपण पाहतो की फार मी जगातलं देशातलं बोलत नाही, राज्यातलं बोलत नाही, जिल्ह्यातलं बोलत नाही, फक्त या शहरातलंच बोलतो. आज या शहरात आल्यानंतर तात्या तुम्हाला आणि रुपलीताई ना, तुम्ही आता पुण्यावरून आलायत, म्हणजे आम्हाला असं पुणे आलं की कळत नाही, प्रॉब्लेम आहे. आम्ही मुंबईला जातो गाडीत, समजा सकाळी झोपलेलो असलो तर पुणे कधी येऊन गेलं कळत नाही, प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही पुण्याहून नगरला आलात तर नगर आलेलं कळतं. ते कसं कळतं तर गाडीला धक्के बसतात आणि रस्ता आहे की आपण कुठं टेकड्यावरती आलो आहे असा प्रश्न पडतो आणि त्यातून नगर कळतं. म्हणजे खड्ड्यांची फार म्हणजे मोठी कसरत करत तिथं पोहोचावं लागलं असेल तुम्हाला सुद्धा. तर हे ह्या पुस्तकाच्या टायटलशी मला जोडायचं की युवा अंडरग्राऊंड. म्हणजे आज नगर शहरामध्ये युवकांची संख्या काय कमी नाही आहे, का आपण बोलत नाही, का आपला अधिकार नाही येतो? तुम्हाला कुणी रोखले बोलण्यापासून? कुणाचं दडपण आहे? त्याच्यामुळे ह्या टायटलचा नुसतं पुस्तकापुरतं नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण विचार केला पाहिजे तरुण पोरांनी की आपण खरंच अंडरग्राऊंड आहोत का. आणि आपण जर असंच अंडरग्राऊंड राहणार असू तर 150 वर्षाच्या पारतंत्र्यामध्ये आपण इंग्रजांनी या देशावरती राज्य केलं असं म्हटलं जायचं की जोपर्यंत सूर्य मावळणार नाही तोपर्यंत इंग्रजांचं साम्राज्य कुणी हलू शकणार नाही. आपण त्यांच्याशी संघर्ष केला, त्यांना 75 वर्षांपूर्वी या देशातून हाकलून लावलं, परंतु आजही या शहराच्या या देशाच्या विकासाच्या नाड्या ज्यांनी आपल्या केवळ राजकीय स्वार्थापोटी त्या ठिकाणी आवळून ठेवल्यात अशांना जोपर्यंत आपण तरुण पिढी हाकलून लावत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या गुलामगिरीतून आपली मुक्तता होऊ शकत नाही याचा गांभीर्याने विचार मला वाटतं तरुण मुलांनी मुलींनी या ठिकाणी केला पाहिजे. सुमितजी, तुम्ही एक चांगला या ठिकाणी आदर्श घालून दिला आहे की विशेषतः आपण वार्धक्याच्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात आत्मचरित्रवर लिहित असतो, ती वेळ नाही आहे, ही वेळ आहे. म्हणजे आयुष्याची सुरुवात करत असताना एका तरुण ज्याला असा व्यक्त होतो तर म्हणजे आता जग पाहिलं पाहिजे, कधी रिटायरमेंट नंतर जग फिरलं पाहिजे, अमेरिकेला गेलं पाहिजे, जर्मनीला गेलं नाही. माझं मत वेगळं आहे की ते आयुष्याची सुरुवात करताना पाहिलं पाहिजे. आयुष्यभर पुरतं आहे सगळं आणि आपण इथं खेर सर आहेत, त्यांच्या संस्कारात वाढलेलो आहोत आपण. या जिल्ह्यातली शहरातली एक नामांकित संस्था अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ज्या शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी घडले, इथं नरेंद्रजी आहेत. नरेंद्रजी आता ज्या आमच्या पाथडीच्या त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला की मी म्हणजे असं माझं काम झालं असं मला वाटतं. खरं आहे, तुमच्याबद्दलचा तो एक विश्वास या शहरामध्ये आहे. आणि बऱ्याचदा म्हणजे विधानसभेची निवडणूक आली किंवा लोकसभेची निवडणूक आली की तुमच्या नावाची चर्चा ही होतच असते, तुमची इच्छा आहे नाही हा भाग वेगळा आहे, परंतु हा समाजामध्ये एक विश्वास जो आहे तो त्यानिमित्तानं आहे. मी अधिकचा वेळ घेत नाही, इतर मान्यवरांना देखील ऐकायचं आहे आपल्याला. सुमितजी, आपण हे जे काही पुस्तक लिहिलं त्याबद्दल मी कर्तुमचे आभार मानतो आणि एक विनंती करतो की हे पुस्तक काही महाराष्ट्रापुरतं नाही आहे, आपण मांडलेले विचार हे फार व्यापक आहेत. याचं इंग्रजीमध्ये आणि इतर भाषेमध्ये जर भाषांतर आपण केलं आणि त्याचं आवृत्ती ज्या त्याच्या त्या जर सगळं देशाच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचल्या, विशेषतः या देशातल्या जे वेगवेगळी विद्यापीठं आहेत त्याचबरोबर वेगवेगळी कॉलेजेस आहेत, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर त्या ठिकाणी हे पुस्तक गेलं पाहिजे, तरुणांच्या हातात पडलं पाहिजे, त्यांना विचार करायला याच्यात निश्चितपणे आपण प्रवृत्त करू शकाल हा मला विश्वास आहे. मी आपल्याला या निमित्ताने खूप खूप अभिनंदन आपलं करतो आणि आपल्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. यानंतर माननीय सचिनजी डबळ साहेब, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्हा. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शहराचे भूषण, आत्ताच किरण काळे साहेबांनी उल्लेख केला त्यांचा, असे नरेंद्रजी फिरोदिया, आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे शहराचे नगरसेवक तसेच शहराध्यक्ष वसंतात्या मोरे, आमच्या रणरागिणी ज्यांच्याकडे एक आदर्श म्हणून आमच्या महाराष्ट्रातले सर्वच युवक आणि युवती पाहत असतात, अशा आमच्या रुपालीदाई टोंबरे, आमचे गुरुवर्य खेर सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्मिता शिंदे, गणेशजी शिंदे व्यासपीठावरील, सुमितजी वर्मा यांचे ज्यांना खऱ्या अर्थाने सुमितला घडवले असे
आमचे मित्र संतोष शेठ आणि सुमितनी या व्यासपीठावर एक काळे आणि जगतापन्न या ठिकाणी आणल्याबद्दल मी त्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण संघर्ष काळे जगताप हा जरा जोरात चालू आहे, असो आमचाही संघर्ष तसाच चालू राहील. आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. एक दोन दिवसापूर्वी सुमितने मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी पुस्तक आपण लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशनाचं ठेवलेलं आहे. खरं तर परवा दिवशीच तो साहेबांकडं मला वाटतं पुण्याला गेला होता आणि त्यांनी विनंती केली होती साहेबांना की असं असं आमच्या इथं आहे. कारण आमच्या नगरवाल्यांची जुनी विनंती येतात त्या, आमचा संघर्ष अटळ आहे, म्हणजे गेले काही एक वर्षापासून आम्ही या सगळ्या गोष्टीचं बांधतो. पण थोडंसं आमची खंतही आहे की आम्ही एवढा प्रचंड संघर्ष या नगर शहरात उभा केला होता. आता किरण काळे साहेबांनी आत्ता उल्लेख केला की आत्ता तुम्ही ज्या पद्धतीचं पुस्तक या ठिकाणी लिहित आहे हे पडलेलं आम्हाला स्वप्न आहे की गेली 25 वर्षापासून चाललेला संघर्ष आम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडला आणि तो मांडत असताना इतका निर्भयपणे आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलो की कुठलाही प्रस्थापित घरातला कार्यकर्ता किंवा नेता आमच्याबरोबर नव्हता. सर आम्हाला फक्त एक स्वप्न होतं की आमच्या नगरला जे पेन्शनर लोकांचं गाव म्हणून ओळखलं जाते याची जी पुसटची कल्पना किंवा जो शिक्का आमच्यावर बसला होता तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे सुमित असेल आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून झटले या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे आज कुणीतरी त्यावेळेस असं वाटायचं की यायला हा काय प्रकार आहे आणि हा कसला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा कसला पक्ष वाढतो काय करतो काय, की मुळात आज सुमितला जी कल्पना सुचली होती माननीय राजसाहेबांना सुद्धा की ज्यावेळेस राजसाहेब बाहेर पडले त्यावेळेसही त्यांना असा मोठा प्रश्न पडला होता की हे करतो कसाठी. आणि साहेब असेच सर्व महाराष्ट्रभर फिरले आणि त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून पक्षाचे नाव त्यावेळेस नंतर आलं तो भाग वेगळा आहे, पण राजसाहेबांना त्यात जाणवलं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील युवकांना आज गरज आहे ते एका राजकीय चांगल्या आणि विचार देणाऱ्या पक्षाची. त्यानंतर माननीय राजसाहेबांनी सर्व शहरातल्या लोकांसंग चर्चा केल्यानंतर हा एक निर्णय पक्का केला की आपल्याला महाराष्ट्राला चांगलं कुठंतरी घेऊन जाणारा पक्ष पाहिजे. त्याचे कालांतरानं त्याचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं पडलं. की सुमितला पडलेला प्रश्न आहे, आम्हालाही तो प्रश्न पडतो की आज देशाला 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली. सर प्रामाणिकपणे सांगा, मग आपल्याला तरी समाधान वाटतंय का? आत्ता किरण काळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की ठीक आहे युवकांनी या ठिकाणी राजकारणात आलं पाहिजे मान्य, पण आत्ता माझी एक भगिनी 21 वर्ष तूच आहे ना, माझी तुला विनंती आहे निश्चित तुम्ही या क्षेत्रात या, क्षेत्र पवित्र आहे. लोक या सगळ्या गोष्टीला वाईट म्हणतात सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही कष्ट करत असताना तुमच्यासारखे युवक या ठिकाणी जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत समाजाचं कधीही भलं होणार नाही. आपण कितीकडे म्हणून असं ओरडत बसलो की नाही नाही असं व्हायला पाहिजे तसं व्हायला नाही पाहिजे. मी जरी वेगळ्या राजकीय पक्षाचा असलो तरी मी काँग्रेसचा सुद्धा इतिहास या ठिकाणी वाचलेला आहे. काळेसाहेब काँग्रेसची यावेळी चूक झाली की ज्यावेळेस स्वातंत्र्य लढा चालू होता असंख्य लोकांनी बलिदान दिलं, कुणी वेगवेगळ्या माध्यमातून शहीद झाले, कुणी जेल भोगलं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते लोक एक त्यांना असं वाटलं की आपलं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि ते प्रवाहामरण न येता ते आपलं काम या ठिकाणी थांबवा असे त्यांनी विनंती केली आणि त्या सगळ्या गोष्टीचा इतर लोकांनी फायदा घेतला आणि ते लोक प्रस्थापित झाले. आणि कालांतरने 10-15 वर्षानंतर त्यांना असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थाने आपली चूक झाली. माझं सांगायचं तात्पर्य आहे की युवकांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढं आलं पाहिजे, पण पुढं येत असताना तुमच्यातले असलेले जे गट्स आहे त्या गोष्टीचे तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तुम्ही पुढं गेल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही म्हणताल नाही माझं काम झालं मी युवक जागरूक केला आहे आणि आता माझ्यासारखा दुसरा कोणीतरी येऊन बसला असं शक्य होणार. ज्या गोष्टीने आज सुमित वर्मांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या गोष्टीला कुठेतरी मला असं वाटतं की त्या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखं असं या ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट, वर्मांनी या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे
मी आत्ता ते म्हणजे आत्ताच नुकतंच हातात पडलंय, पण काही गोष्टी या निश्चितपणे वाचण्यात आल्या. येणाऱ्या काळात सुद्धा सुमितप्रमाणे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम करतायत. आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आज आपलं पुस्तक एक छोट्या रूपाने या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपल्या कामाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण काम करून याचं एक मोठा असा ग्रंथासारखं पुस्तक तयार होय अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद डबळ साहेब. यानंतर माननीय संतोषजी वर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय स्वर्णकार समाज, मनोगत व्यक्त करतील. आता बघूयात, खरं तर एक बाप म्हणून ते बोलतायत का एक समाजाचे नेते म्हणून बोलतायत? माननीय वर्मा साहेब. सन्माननीय मंच आणि उपस्थित या ठिकाणी अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा तसेच इतर विविध जिल्ह्यातून, विविध कार्यक्षेत्रातून उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम माझी एक छोटीशी ओळख आपणाला या ठिकाणी करून देणार आहे. गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मी कार्य करीत आहे. सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे पद, त्या पदांवर मी कार्य केलेलं आहे. आता सध्या भारतीय सुवर्णकार समाजाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून माझी नुकतीच निवड झाली. या ठिकाणी आज जो कार्यक्रम झालेला आहे, असे मी माझ्या कारकिर्दीमध्ये शेकडो कार्यक्रम स्वतः अटेंड केलेत. बहुतांश कार्यक्रमात अध्यक्षपद भूषवलं, काही कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, तर काही कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. परंतु हे सांगताना आज मला अभिमान वाटतो की आज जो कार्यक्रम आहे, माझ्या मुलाचा सुमित वर्माचा हस्तलिखित त्याचे युवा अंडरग्राऊंड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, त्याचा आनंद निश्चितपणे सर्व कार्यक्रमापेक्षा मोठा आहे. सुमितची कार्याची एक आढावा जर घेतला तर अख्खा दिवससुद्धा कमी पडेल. तरी 2 शब्दात मी काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहोत. आपल्याला माहीत असेल, मागच्या वर्षी कोरोनाचं महासंकट आलेलं असताना नगर शहरात, जिल्ह्यामध्ये एक गोरगरीब लोकांना, 1700 कुटुंबियांना 1 महिन्याचं किराण्याचं किट त्यांनी मोफत सर्वांना नेऊन दिलेलं आहे. त्यानंतर बरेच असे उपक्रम त्याच्या हातात होते की म्हणजे काही ठिकाणी गरीब निराधार महिलांना सिलाई मशीनचे वाटप असो, कोणाला वैद्यकीय सुविधा त्यासाठी आर्थिक मदत असो, किंवा आपण बरेच वेळा वर्तमानपत्रात वाचलं असेल की काही कॉलेजमध्ये महिलांना, तरुणींना जी छेडछाड व्हायची त्या ठिकाणी गुंडांचा बंदोबस्त करणं असो, असे विविध चांगले उपक्रम सुमितकडं नेहमीच होत असतात, त्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक वडिलांच्या मनात अशी भावना असते की आपल्या मुलाने मोठं व्हावं, समाजात नाव कमावं, आणि जरी मनात असलं तरी मुलगा कितीतरी मोठा झाला तर तो वर्माच्या वडिलांच्या नजरेमध्ये हा छोटाच असतो, तो कधीच मोठा होत नाही. पण आज मला जाणीव झाली की माझा मुलगा सुमित आज निश्चितच मोठा झाला. त्याचं कारण असं झालं की आज या सभागृहात येत असताना माझ्या पाठीमागून कुणीतरी गुजबुजलं की हेच ते संतोष वर्मा, सुमित वर्माचे वडील. ही ओळख त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केली.
एक दिवस असाच सुमितला मी सहज बोललो, म्हणजे या ठिकाणी मी राजकीय विषय नाही घेत किंवा मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासदसुद्धा नाही, त्याला सहज बोललो मी। म्हटलं सुमित अरे तुम्ही काम करता मनसेचं, तुमची सत्ता कधी येणार? तर त्याचं एक अतिशय चांगलं मार्मिक त्यांनी उत्तर दिलं, ते ऐकून फार आनंद वाटला। तो म्हणाला पप्पा सत्ता मिळावी म्हणून मनसेने कधीच काम केलं नाही। मान्य आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं की जनतेच्या हृदयात सत्ता निर्माण करावी, ते काम आम्ही करतो। निश्चितपणे मला ते उत्तर आवडलं आणि तो जे काम करतोय त्याचा मला खूप खूप गर्व आहे। माझ्या आयुष्यात एक घटना माझ्या स्वतःच्या जीवनात घडली, ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। गेल्या एक 14 वर्षापूर्वी साधारणतः सुमित कॉलेजमध्ये शिकत असताना एक दिवस माझ्याकडं अचानक आला दुकानात आणि मला म्हटलं पप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे। म्हटलं बेटा तुला बोलायचं तर माझी परवानगीची काय आवश्यकता, बोल। तर त्यांनी सुरुवात केली, पप्पा माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे। आता ते अर्धवट वाक्य ऐकल्यानंतर काय माझी मनस्थिती झाली असेल तुम्ही कल्पना करू शकता। तो एक धक्का मला बसला, म्हटलं आता मुलगा काय बोलणार आहे, वेगवेगळे विचार मनात यायला लागले। त्यांनी सांगितलं पप्पा ती मुलगी अतिशय गरीब आहे आणि कॉलेजमध्ये येत असताना सायकलवरून येत असताना गेल्या 15 दिवसापूर्वी तिला एका ट्रकने उडवलं, विविध ठिकाणी तिला फ्रॅक्चर झालेत। आज त्या हॉस्पिटलमधून तिला त्या ठिकाणी डिस्चार्ज घ्यायचा आहे आणि त्या हॉस्पिटलचं बिल 75,000 रुपयाच्या आसपास आहे, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे। त्यांनी बऱ्याच ठिकाणाहून मदत जमा करत करत आलेत, काही पैसे त्यांना कमी पडतात। माझी अशी इच्छा आहे की आपणसुद्धा त्यांना एक 5,000 रुपयाची मदत करावी। ते ऐकल्यानंतर एका मिनटात मला बसलेला दुसरा धक्का, सुखद धक्का म्हणता येईल त्याला, मला एवढा आनंद वाटला आणि मी क्षणाचाही विलंब न लावता त्याला 5,000 रुपये दिले। त्याला सांगितलं बेटा हे फार चांगलं काम आहे, अजून जर पैसे त्यांना कमी पडत असतील तर सांग, आपण त्यांना अजून पैसे देऊ। तर असे काम करीत असताना एक वडिलांना ज्या कार्याचं असं गौ म्हणजे असा अभिमान वाटतो ते काम आज या ठिकाणी सुमितने केलेलं आहे। आज त्यांनी एक जे पुस्तक स्वतः लिहिलं आहे त्याबद्दलसुद्धा एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटती की मी शाळेत असताना एकदा 8वी 9वीमध्ये असताना मास्तरांचा खूप मार खाल्ला, त्यांनी मला एक शिक्षा दिली होती त्या दिवशी आणि ती असं म्हणतात मास्तराबद्दल वाईट बोलू नये, परवा शिक्षक दिन झाला तरीसुद्धा सांगतो त्यांनी दिलेली शिक्षा योग्यच होती। त्यांनी मला गृहपाठ लिहायला सांगितला होता, 2 पानाचा तो गृहपाठ, 4 ओळी लिहायचं तरी आळस यायचं आणि तो गृहपाठ काही मी लिहून आणला नाही म्हणून मास्तरांनी मला दिवसभर शाळा सुटूस पण उभं केलं। ती गोष्ट मला आठवली की ज्या माणसाला 2 पानाचा गृहपाठ लिहिण्याचा आळस असतो त्याच्या मुलांनी 80 पानाचं पुस्तक लिहिलंय, हे अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी। आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही मी। या ठिकाणी सुमितने जे पुस्तक लिहिलंय युवा अंडरग्राऊंड या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि एवढं सांगतो बेटा या माध्यमातून प्रत्येक युवाच्या हृदयात तुझं स्थान निर्माण होणार असं मी शुभ आशीर्वाद देतो। आपण सर्वांनी या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। खरं तर शब्दांची पूजा करीत नाही मी, मनसांसाठी आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, एवढं मोठं काम सुमित वर्मा आणि त्यांच्या परिवाराचं आहे। ही चारोळी यासाठी सांगितली कारण काल त्यांचा वाढदिवस झाला, तर त्यांना आपण आज वाढदिवसानिमित्त ही मनपूर्वक शुभेच्छा देऊयात।
यानंतर माननीय जगताप साहेब यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मन व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आज या ठिकाणी सुमित वर्मा लिखित युवा अंडरग्राउंड या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर तसेच आपण सर्व उपस्थित आहात. आमचा येताना गाडीत विषय झाला सुमित भाऊ. वसंतराव म्हटले सुमित वर्मा हा आपला पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की नगर आणि जिल्ह्यामध्ये कुठं काहीही काम सांगा ते काम झालेलं असतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करतो आहे आणि त्याची दुसरी बाजू असं वैचारिक लिखाण करतो आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की खळखटॅक हेच लोकांच्या लक्षात असतं. पण या पक्षाला सुमितजींच्या रूपानं एक वैचारिक जो काही बाजू आहे वैचारू ती या दिसून या ठिकाणी दिसून येते. आत्ता कोणीतरी बोलताना मला वाटतं काळेसाहेब म्हटले की अहमदनगर हे नाव जरी काय असं सरळ असलं तरी इथं फार वेगळ्या पद्धतीचं काम चालतं. खरं आहे, अहमदनगर हे नाव जर आपण पाहिलं, हा शब्द जर पाहिला तर ह्या शब्दाला कुठंच काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, हुकार नाही. परंतु या पुस्तकाच्या रूपानं मला असं वाटतं सुमितजींनी ह्या नावाला, ह्या शहराला, ह्या जिल्ह्याला काना, मात्रा, हुकार, वेलांटी देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त युवकांचं काम आहे की तो काना, मात्रा, हुकार, वेलांटी समजून घ्यायचं आहे, ते वाचायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करायचं आहे. या पुस्तकाच्या रूपानं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यावरण विभागाच्या वतीनं, पुणे शहराच्या वतीनं सुमितजी आणि तुमच्या पुस्तकाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या भावी राजकीय आणि सामाजिक कार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जगताप साहेब. विद्यार्थी जे आहेत पाच राहिलेले त्यांचा नंतर आपण सन्मान करणार आहोतच, पण काही आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा आपण सन्मान करणार आहोत. सुरुवातीला मी विनंती करतो ॲडव्होकेट सौ अनुराधाताई येवले यांना. आहेत का? नाही आले. प्राणीमित्र कीर्तीताई कांजवणे. सुमित भाऊ हे प्राणीमित्रांची एक चांगलं संघटन अहमदनगर शहरामध्ये चालवतात, त्याही आलेले नाही आहेत. त्यानंतर लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई साठे पाटील. सुरुवातीला हे सगळे आले होते बरं का? बहुतेक उशीर झाल्यामुळे गेले. आलेत का? हा. मी सन्माननीय रुपालीताईंना आणि सौ सन्मिताताईंना विनंती करतो की आपण सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि एक प्रेरक असं व्यक्तिमत्व आपल्या अहमदनगर शहरामधलं सौ आशाताई साठे पाटील यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या वाजवून या महिला भगिनींचा आपण गौरव करूयात. अनुरिताताई अगडे आहेत का समोर? यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या माननीय संपूर्णताई सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सौ वैशालीताई गांधी, नाव अनाऊन्स केल्यावर प्लीज लवकर लवकर या, कारण आपल्याला मान्यवरांची मनोगत पण ऐकायची आहेत. प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे यांचंही व्याख्यान आपल्याला ऐकायचं. सन्माननीय सौ रुपालीताईंना विनंती करतो की त्यांनी वैशालीताई गांधी यांना सन्मानित करावं. त्यानंतर डॉक्टर कीर्ती बेल्लेकर, डॉक्टर कीर्ती बेल्लेकर याही प्राणीमित्र संघटनेत सुमितजी वर्मा यांच्यासोबत काम करतात. त्यांनी खरं तर सुमित भाऊंसाठी एक सुंदर केक सुद्धा बनवलेला आहे, पण आपण आता कार्यक्रम संपल्यानंतर कापूयात. त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी बनवलेला केक, सगळे त्यांचे सहकारी आहेत प्राणीमित्र संघटनेचे. डॉक्टर कीर्ती बेल्लेकर यांचा सन्मान करण्याची विनंती करतो सन्माननीय मकरंदजी खेर साहेब, किरणजी काळे सर, डॉक्टर कीर्तीजी बेल्लेकर यांचा सन्मान मकरंदजी खेर सर, किरणजी काळे हे दोन मान्यवर करतील. प्राणीमित्र कुमारी राधिका रणभोर, राधिका रणभोर याही प्राणीमित्र आहेत, या सगळ्या टीमसोबत अहमदनगर शहरामध्ये काम करतात.
माननीय गणेश शिंदे यांना विनंती करतो की आपण राधिका रणभोर हिला आपल्या शुभहस्ते सन्मानित करावं। अभिनंदन। त्यानंतर सौ अश्विनी शरद आढाव, अश्विनी शरद आढाव जी वर्मा आणि रूपाली ताईंना विनंती करतो की आपण सौ अश्विनी ताईंना जनजागृती संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करतात, समाज माध्यम यावर व्यक्त होणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या अश्विनी शरद आढाव। यानंतर हायजीन फर्स्ट तर या सन्मान सोहळ्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवटी बोलतात पण पुरोदय साहेबांच्या पाठीमागे भरपूर व्याप असतात, त्यांना पुढे एका कार्यक्रमाला जायचं, तर मी त्यांना विनंती करतो एक अध्यक्ष या नात्याने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सुमितजींना या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा द्याव्यात। माननीय नरेंद्रजी फिरोदिया। नमस्कार। उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि सुमितवर प्रेम करणारे बंधू भगिनींनो, सॉरी थोडंसं प्रोटोकॉल चेंज करावा लागला, शेवटी अध्यक्ष खरं शेवटी बोलतात पण अजून एक कार्यक्रम असल्यामुळे आणि एक ऑनलाईन इंटरव्ह्यू असल्यामुळे थोडं लवकर मला जावं लागेल, त्यासाठी मी आत्ता प्रोटोकॉल तोडून पहिली बोलतो आहे। सर्वप्रथम तर सुमितचं मनापासून आभार आणि सुमितचं नाही तर संपूर्ण वर्मा परिवाराचं, संतोषजींचं, त्यांच्या संपूर्ण परिवाराचं, कारण आत्ताच किरण कायांनी सांगितलं की ज्या वयात म्हणजे आपण एखाद्याचं आत्मचरित्र किंवा एखादी पुस्तक लिहिणाऱ्याचं जर आपण म्हटलं तर एखादं वयस्कर किंवा थोडंसं जे लेखक असतो तो या वयात लिहित असतो आणि खरंच जसं सुमित माझ्याकडे जेव्हा आला आणि सुमितने पुस्तक मी लिहिली आहे असं सांगितलं, विश्वास बसण्यासारखं असं नव्हतं पण खरंच एक चांगलं वाटलं की एक युवकांनी ह्या वयात लिहायला सुरू केलं आहे आणि त्याबद्दल तर मी त्याचा महाराष्ट्र साहित्य परिषदच्या वतीनेही मनापासून आभार मानतो, कारण हळूहळू युवक कमी होत आहे म्हणजे लिहिण्यासाठी वाचण्यासाठी आणि आपली जी संस्कृती आहे आणि त्यामधूनही वाचन संस्कृती कमी होत आहे, बरेचसे कारण आहे त्याला, कारण आता सगळं डिजिटल झाल्यामुळे व्हिडिओ किंवा हे पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी झालं आहे चांगलं आहे पण माहिती मिळते त्या हिशोबाने लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करीत आहे। सुमितबद्दल जर सांगायचं ठरलं तर एक धडाधडीचा युवा, कुठलंही कारण कुठलंही असं एखादा हेतू किंवा असा एखादा सब्जेक्ट आहे की ज्या त्याला वाटलं की हा आपण ह्याच्यात हात घातला पाहिजे 100% त्याचा पाठ पुरावा करून जो लोकांना आपण म्हणतो की काही लोकांसाठी झटण्यासाठी काही लोक नेहमी तत्पर असतात त्यातला सुमित एक नगरचा खरा कार्यकर्ता आहे। आणि मी एक पाहिलं आहे की आता संतोषजींनी सांगितलं जो त्याने सांगितलं त्याला खरंच सत्तेची गरज नाही आहे, कारण चांगलं किंवा खरं काम करण्यासाठी सत्तेची गरज नसते, थोडा वेळ लागतो पण आपल्याला जे साध्य करायचं असतं ते 100% होऊ शकतो, त्यासाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे, त्यापैकी सुमित एक आहे की तो कुठल्याही आपण ज्याला म्हणतो की असा जो काम आहे त्यासाठी 100% उभा असतो आणि उभा नसतो तर 100% तो पार पाडतो, त्यामुळे सुमितचा परत मनापासून मी आभार मानतो कारण अहमदनगरमधील विविध प्रश्नांसाठी तो नेहमी तत्पर असतो। आज आपण पाहत आहोत की युवा अंडरग्राउंड या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे, मला सुमितने त्या दिवशी जी पुस्तक दिली होती सर तुम्ही थोडं वाचा म्हणजे बोलता येईल पण खरं पूर्ण नाही वाचता आली, पण त्याचं जो मनातला एक हे आहे की खरोखरच आज युवा अंडरग्राउंड झालेला आहे, बरेचसे कारण आहे। आज भारतातील ॲव्हरेज एज 28 वर्ष आहे
म्हणजे ॲव्हरेज माणूस 28 वर्षाचा आहे. तसं पाहिलं तर खरं आपण फार तरुण राष्ट्र आहोत आणि युवकांच्याच हातात सत्ता आहे किंवा युवकांच्या हाती आता सगळं असायला पाहिजे असं मला वाटतं. भारताचं कम्पॅरिझन नेहमी चायनाबरोबर होतं. चायना 37 वर्ष आहे, 28 आणि 37 ऑलमोस्ट 10-11 वर्षाचा फरक आहे. एक 28 वर्षाच्या मुलाची एनर्जी किंवा एक देशाची एनर्जी तिथं की ॲव्हरेज 28 आहे आणि 37 आपण ते अनुमान लावू शकतो की किती मोठा फरक आहे. पण ह्यांना जर योग्य दिशेने जर त्यांना जर दिशा देणारे लोक मिळाले तर 100% तो युवकचं किंवा त्या एनर्जीचं आपण काम करून घेऊ शकतो. खरं तर पहिलीपासून असं झालेलं आहे की आपल्यावर ब्रिटिश कल्चर हे जास्त आपल्यामध्ये आलेलं आहे. आपली शिक्षण पद्धती पहा किंवा कुठले हे पहा तर जास्त आपण ब्रिटिश लोकांकडून जे आपल्याला ते सोडून गेले त्यांनाच आपण पुढे घेऊन जात आहोत. आपले जे संस्कृती आहे, आपले सण आहे, बरेच वेळा त्याला आपण म्हणजे मी बरेचसे असे मेसेज वाचतो की ठराविक ह्या या सणाला हा प्रॉब्लेम आहे, हे करू नका, पर्यावरणाला धोका आहे, हे करू नका किंवा कुठलेही. पण मला असं वाटतं की तो सण साजरा करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातून माध्यम सोडले माध्यम पाहिलं पाहिजे किंवा त्याला ऑप्शन पाहिलं पाहिजे. पण ते सण न साजरा करण्याची अशी कुठली पद्धत नाही पाहिजे. संस्कृतीला जपताना आपण पाहतो की ही खरोखरच काय फार अवघड नाही आहे. वर्षानुवर्ष जे आपले पूर्वज करत आले, आपल्या घरातली काही व्यक्ती करत आल्या किंवा आपण काय करत आहो त्याला जर आपण चांगल्या रीतीने फॉलो केलं तर आपल्याला आपल्या संस्कृती फॉलो करणं फार सहज आणि सहज आहे आणि शक्य आहे. त्याचंच एक उदाहरण खरं तर हा युवा अंडरग्राऊंड जे सुमितने लिहिलं आहे. त्याचं म्हणणं फार सोपं आहे की आपल्या संस्कृतीला लोक विसरून आता जसं तो म्हटलं की गल्ली गल्लीत गेलं तर लोक गेम खेळायला बसलेले आहे. पण गेमपेक्षा जर आपण चर्चा केली, आपण कुठल्या विषयावर जर एकमत केलं, आपण कुठल्या विषयासाठी जर झटलो तर त्या गेमपेक्षा आपल्या स्वतःचं आणि आपल्या शहराचं आपल्या सगळ्यांचं त्यातून आपण पुढे जाऊ शकतो ही त्याची मनातून एक फार क्लिअर भावना आहे. आत्ताच आपण नगरच्या परिस्थितीबद्दल सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं रुपालीताई आणि वसंत तात्या जेव्हा आले ते म्हटले रस्ते कसे आहेत तुमचे. खरं तर प्रॉब्लेम असा आहे की मला वाटतं की नगरकरांमध्ये सहनशक्ती जास्त आहे आणि सगळेजण हा कोणीतरी दुसरा करेल त्यासाठी अजूनपर्यंत बसलेले आहे. शेवटी या लोकांनाही आपणच निवडून दिलेलं आहे तर बोलण्याची फार कमी लोकही पुढे येऊन बोलतात आणि एक सिंपल लाईन असतं जाऊन दे आपल्याला काय करायचं बघू कोणीतरी दुसरं करेल. त्यातूनच या शहराचा विकास थोडासा थांबलेला आहे. मला वाटतं की आता युवकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे आणि व्यक्त आपण म्हणजे मी बरेच वेळा लोकांना सांगतो, लोक सांगतात की नगरला यांना पॉलिटिकल विलच नाही आहे किंवा कोणी पॉलिटिकल हे नाही आहे. मी त्यांना नेहमी विचारतो तुम्ही किती वेळा तुमच्या नगरसेवक आमदार खासदारांकडे गेलात तुमचं प्रश्न घेऊन. नाही तर त्यांना समजायला पाहिजे ना आमचं प्रश्न त्यांना दिसलं पाहिजे की रस्त्यात. त्यांना दिसलं पाहिजे 100% आहे पण तुम्ही त्या ज्यापर्यंत तुम्ही स्वतः त्यांच्याकडून जाऊन हे करणार नाही त्यापर्यंत तेही जागे होणार नाही. त्याच्यामुळे व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे आणि युवा अंडरग्राऊंडच्या माध्यमातून सुमितनी व्यक्त झाला आहे. तो व्यक्तीने तीच व्याख्यान व्यक्त केली आहे की कुठेतरी पुढे या. आपला देश म्हणजे जो इतका समृद्ध होता किंवा अजूनही समृद्ध आहे म्हणजे ब्रिटिशर्स सोडून 75 वर्ष झाले तरी आपल्याला बरेच वेळा वाटतं की नाही यार अजून तसं जसं पाहिजे होतं तसं बदल झालेलं नाही आहे. पण बदलसाठी मला नेहमी वाटत असतो, मी नेहमी सांगत असतो की बदल स्वतःपासून करा. जे महात्मा गांधींचं ब्रीद वाक्य होतं की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, तिथून सुरुवात करा. आत्ताच आमच्या एका भगिनींनी जी पाथर्डीची आहे इच्छा व्यक्त केली की पाथर्डीमध्ये कॉमर्स कॉलेज नाही आहे. ती स्वतः सी ए झाली 21 वर्षात. तिचं मी आभार आणि अभिनंदन करतो की इतक्या छोट्या वयात सी ए होणं. पण तिची एक तळमळ होती की माझ्या गावाला कॉमर्स कॉलेज सुरू झालं पाहिजे. अशी तळमळ जेव्हा प्रत्येक युवकामध्ये जाईल की मला माझ्या शहरासाठी, माझ्या गल्लीसाठी, माझ्या वॉर्डसाठी काहीतरी करायचं आहे, त्यावेळेसच खरा बदल घडून येईल. आणि त्या बदलची सुरुवात युवा अंडरग्राऊंडपासून झालेली आहे. सुमितनी त्याचा एक पहिला पार्ट आहे, अजून एक पार्ट येणार आहे त्यांनी मला सांगितलं, त्याबद्दलही मी त्याला शुभेच्छा देतो. आणि
अहमदनगर जिल्हा हा पॅटर्न देणारा जिल्हा आहे. एक युवा पॅटर्न सुमितने सुरू केलेला आहे. हा पॅटर्न सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे. प्रत्येक कुठल्याही कारणाने किंवा कुठल्याही कामामध्ये संघर्ष 100% असतो आणि सुमितसारखा तरुण तळादार की ज्याला संघर्षाची पूर्ण सवय आहे तो कुठल्याही संघर्षाला घाबरत नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की तो ह्या युवा जो अंडरग्राऊंड झाला आहे त्याला अंडरग्राऊंडपासून जमिनीवर आणून आणि चांगल्या पद्धतीने त्याला वापरून किंवा आपण चांगल्या पद्धतीचे त्यांना जसं ते म्हणलं की कुठलंही व्यसन नाही असे त्यांनी मित्र हे केले फार कमी आज आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपलं मी म्हटलं ना की आपलं कल्चर वेस्टर्नाइज व्हायला सुरू झालेलं आहे. तसंच काही दिवसापूर्वी मी वर्तमानपत्रात वाचलं की चायनाने आता गेम्स फक्त आठवड्यातून 3 तास खेळता येईल असं त्यांनी सक्ती केली आहे मुलांसाठी. मला वाटतं आता आपल्यावर बी तशीच एक सक्ती करण्याची येणार आहे. कारण कधी कधी जे काम सोप्या रीतीने होत नाही ते सक्तीनेच होतात आपल्याकडं. आणि जास्तीत जास्त लोकांनी वाचन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, असं आपण काहीतरी आपल्या शाळेच्या माध्यमातून केलं पाहिजे असं मला वाटत आहे. या पुस्तकाला माझी शुभेच्छा. पुढचा अंक लवकर सुमितने काढावं त्यालाही माझी शुभेच्छा. आणि युवा हा अंडरग्राऊंड आहे आजच्या परत यापुढं या पुस्तक वाचल्यावर आणि हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल आम्हीही आमचे जो माध्यम आहे आय लव्ह नगर त्याच्या माध्यमातून हे करू की ही पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल. कारण मी कुठल्याही जेव्हा कार्यक्रमाला किंवा जातो मी कधीच त्यांना पुष्पगुच्छ देत नाही, मी एक पुस्तक देतो 100% सुमित ही पुस्तक मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. यापुढे तुझ्या कार्याला शुभेच्छा. चांगलं कार्य तू करत आहेत, अजून चांगलं कर, याबद्दल माझी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नरेंद्रजी, आपण उपस्थित राहिल्यात आणि या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारलं त्याबद्दल स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर विनंती करतो माननीय मकरंदजी खेर सर यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय सभागृह, काय योग असतो बघा, पेन्शनरांचं गाव म्हणून ज्याची प्रसिद्धी होऊ नये अशी इच्छा करणारे आपण माझ्यासारख्या पेन्शनरला बोलवलं. मला आज 2-3 गोष्टी ज्या जाणवल्या त्यातली ही एक गोष्ट. आज मला अचानक एक गोष्ट जाणवली, CA झालेल्या आपल्या ताई पुन्हा एकदा जाणवलं की CAचा पिता होणं तुलनेनं सोपं आहे, CA होणं मोठं अवघड आहे. याचं कारण असं, माझा मुलगा CA आहे त्यामुळे त्याच्यामागचे कष्ट मला माहिती आहेत. ही जाणवलेली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, एकेकाळचा खोडकर मुलगा, एकेकाळचा हुड मुलगा हा इच्छा जर त्यांनी ठरवली मनात निश्चित काही केली ठरवली तर तो कसा होऊ शकतो याचं उदाहरण सांगणारा हा एकेकाळचा हुड मुलगा. छान सुरुवात छान केलेली आहे त्यांनी, मला अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ यू. अहमदनगरचा उल्लेख नेहमीच केला जातो, काही वेळेला अभिमानानं, काही वेळेला हेटाळणीनं, काही वेळेला कुठल्या भावनेनं, काना मात्रा वेलांटी आकार उकार नसलेलं शहर. पण मित्रांनो, असा कोणी उल्लेख केला तर मला त्याचा संताप येतो. याचं कारण आहे, विवेकानंदांचं ते वाक्य, विवेकानंदांचा मीही भक्त आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत, उठा जागे व्हा आणि इच्छित ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका, गेट अप.
वेक अप अँड डोंट स्टॉप अंटील द गोल इज अचीव्ड. मला 1000 तरुण द्या आणि माझ्या देशाचं भवितव्य तुम्हाला सर्वस्वी बदललेलं दाखवतो असं म्हणणारे स्वामी विवेकानंद, ज्याचा आदर्श सुमितनं ठेवला, ज्याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवावा अशी माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे. जसं आत्ता नरेंद्रजींनी ज्याचा आता उल्लेख केला, नगरचे रस्ते आणि हे काम त्यांनी करावं मी कशासाठी वगैरे असं म्हणतात, मला सहज आठवलं मी ज्या भागात राहतो धर्माधिकारी माळा, तिथे राहायला गेल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की आमचा रस्ता हा नगरच्या ख्यातीला साजेसा आहे. वीज दीडवीतीचे खड्डे, चिखल, अपघात करणारे सगळं परिसर. अपघातानं आमच्या भागात तेव्हाचे एक मंत्री महोदय राहत होते, आपल्याला माहिती आहे, मी नाव घेत नाही, पण मला काही व्यक्तिशः मागायचं नव्हतं, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या नावासह वृत्तपत्रामध्ये, स्थानिक वृत्तपत्रामध्ये, अनामिक वगैरे नाही, मकरंद खेर धर्माधिकारी मला अहमदनगर एक अनावृत पत्र लिहिलं आणि त्याच्यात मंत्री महोदयांना अशी विनंती केली, आपण एक विशिष्ट दिवस निवडा, विशेषतः तो पावसाचा असेल तर अधिक चांगलं, मी सेवानिवृत्त असल्यामुळं आपण कुठलीही वेळ निवडा आणि आपण दोघंजण एका विशिष्ट ए ह्या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत चालत जाऊ. हे खरं म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्याला, आपणही ह्याच भागात आठवड्यात काही दिवस असता सांगायला आनंद होतो. हे पत्र पेपरमध्ये पब्लिश झाल्यानंतर 8व्या दिवशी आमच्याकडच्या कामाला सुरुवात झाली. मला ते वाक्य आठवलं आत्ता नरेंद्रजींच्या बोलण्यातनं, त्यांनी कशासाठी मी का नाही एखाद्या गोष्टीची सुरुवात माझ्यापासून, वाय नॉट चॅरिटी बिगिन्स एट होम, सत्कृत्याची सुरुवात माझ्यापासून का नको, असा जोपर्यंत आम्ही विचार करत नाही तोपर्यंत आमच्यात काही होणार नाही आहे. नुसतं आमचं वय किती आहे, ॲव्हरेज वय किती आहे, थेरॉटिकल बोलायला खूप छान आहे. मला एक गोष्ट अजूनही अशी जाणवली, जास्त वेळ घेणार नाही, घाबरू नका, बेल व्हायच्या आधी थांबणार 2 मिनिटात. मला सुमित किंवा याच्यासारखीच काही खोडकर मुलं त्या काळामध्ये होती, मला त्यांच्याविषयी प्रेम का होतं, मला प्रेम होतं, आज सांगतो तुला, मी तुला शिव्या दिल्या असतील, खूप शिक्षा केली असेल, पण मला प्रेम होतं. याचं कारण आहे, एकेकाळी माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी असाच होतो, त्यामुळे मला कधी खोडकर लोकांचा त्रास नाही झाला, कारण ती उद्या काय करणार आहेत, पुढच्या तासाला काय करणार आहेत हे मला अगोदर माहिती असायचं, त्यामुळे मी तुमच्यातलंच एक आहे, त्यामुळे मला यांच्याविषयी प्रेम वाटतं, यांच्याविषयी संताप राग वगैरे मुळीच नाही. स्पेशली आय लव माय बॅक बेंचर्स, मला आवडतात ते लोक. याचं एक फक्त खोडकरपणाचा नमुना सांगतो आणि मी थांबतो. तुला कदाचित आठवतं आहे की नाही मला माहीत नाही, आपल्याकडे एक नियम होता, आमच्याकडे तरी होताच विद्यालयामध्ये, 12वीच्या आतलं वय असतं मुलांचं, त्यामुळे 18 वर्षाच्या खाली असतो आपण, लायसन्स नसतं, आता आठवत असेल तुला, लायसन्स नसतं, त्यामुळे स्वयंप्रचलित वाहन, ऑटोमोबाईल स्वतः चालवणं हे बेकायदेशीर आहे. आणि त्यावर्षी नेमका मी याचा वर्ग शिक्षक होतो, पण मला आज मी प्रामाणिकपणे कबूल करतो, आनंदाने कबूल करतो, त्याच्या त्या खोडीत मला बुद्धिमत्ता दिसायची तेव्हाही, ज्या दिवशी त्याला कंटाळा येईल शाळेत बसण्याचा त्या दिवशी तो आवर्जून स्कूटर किंवा मोटरसायकल घेऊन यायचा. परिणाम काय होत असेल बघा, त्याला मी गेटवरनंच परत पाठवत असे, परत तसा आहे सायकलवर आहे किंवा पायी आहे, म्हणजे त्याच्या खोड्यांमध्ये सुद्धा तशीच चमक होती. आज मी मोकळेपणाने कबूल करतो, मला आनंद झाला, अशी मुलं माझी अशी खूप मुलं आहेत. आणि विशेषतः सुमितसाठी एक वाक्य, तो असं बोलताना म्हणाला सुरुवातीला की हे सगळं काय होणार आहे, ह्याला काही उगवणार आहे की नाही. मित्र एक लक्षात ठेव, मी आज 75 आहे पण मी उत्साही आहे. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे
मी कधीही आयुष्यात निराशावादी नव्हतो, मी नेहमी आशावादी होतो. आता उजाडेल, वो सुगा कभी तो आएगी. आजही मला वाटतं की आम्ही काय एवढ्या मेल्याचं दूध प्यालेलो आहोत काय, आम्ही भविष्यात नक्कीच आमच्या देशाला आमच्या समाजाला पुढे नेणार आहोत. फक्त एक थोडं लक्षात ठेवलं पाहिजे, बीज आज पेरल्यानंतर लगेच उद्या कोणी सोंगणी करायला घेत नाही, त्याला मध्ये काही काळ जावा लागतो. मी एवढंच सांगू इच्छितो आपल्याला की हा इन्क्युबेशनचा पिरियड आहे. बीज पेरलाय कुणीतरी, कधीतरी बीज पेरलाय, उगवायला वेळ लागणार आहे पण नक्की उगवणार आहे आणि त्याच्यातनं कल्पतरू निर्माण होणार आहेत हे लक्षात ठेवा. भविष्यात बाबळीची झाडं निर्माण नाही होणार. ज्या मातीमध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सावरकर, वीर सावरकर अशी मंडळी निर्माण झाली, सरदार पटेलांसारखा माणूस निर्माण झाला, ती भूमी काही वांज आहे काय? ती भूमी काही काट्याच्या काटेरी बाबळीला जन्म देणारी आहे काय? निश्चित नाही आहे. ती भूमी निश्चित सुपुत्रांनाच जन्म देईल. हां, थोडासा मधला काळ आहे तो जाईल. नथिंग रिमेन्स द सेम. चांगलं आणि वाईट काहीच कायम राहत नसतं हे लक्षात ठेवा निश्चित. आणि जर तुझा मास्तर म्हणून जर तुझ्या मनात जर काही थोडंसं माझ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी खरंच असेल तर लक्षात ठेव, आयुष्यात कधीही कुठेही ना स्टेजवर ना मनात हे विचार कधीही देऊ नकोस. आम्ही चांगलेच होणार आहोत भविष्यात आणि तो काळ फार लांब नाही आहे. जास्तीत जास्त अजून एखादी पिढी, एखादी साधारणपणे 20-21 वर्षाची आपण पिढी म्हणतो, त्याची सुरुवातही ऑलरेडी झालेली आहे. आणि स्वामीजींचं ते वाक्य लक्षात ठेवा, 1000 तरुण मला द्या आणि या देशाचं भवितव्य मी तुम्हाला बदलून दाखवतो, हे स्वामीजींचं वाक्य आहे. द्रष्ट्या पुरुषाच ही वॉज अ सियर, ते द्रष्टे पुरुष होते, त्यांचं वाक्य आहे. ते खोटं कसं असेल हो, ते काय खेर मास्तरचं वाक्य होतं काय? स्वामी विवेकानंदांचं वाक्य होतं. हे कायम लक्षात ठेवा. आपण सुरुवात केलेली आहे, शेवट निश्चित यशस्वी होणार आहे. पहिला भाग प्रकाशित केलात त्याबद्दल अभिनंदन, दुसरा भाग लवकरच यावा याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा, विशेषतः आपल्या आणि आपल्या पिताश्रींच्या, की ज्या घरामध्ये असे संस्कार होऊ शकतात त्या घरातच अशी मुलं निर्माण होऊ शकतात. अधिक खोडकर व्हा, अधिक जिवंत व्हा, मनात कुठल्या प्रकारची खंत बाळगू नका. निराशा तुमच्या मनाला कुठे वाऱ्या निराशेचा वाराही लागू देऊ नका. खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. शुभेच्छा. शुभास्ते पंथानस संतु. धन्यवाद केर सर. यानंतर विद्यार्थ्यांच्या सन्मानाच्या आधी आपण ज्यांना आज विशेष निमंत्रण या कार्यक्रमाचं दिलं असे आजचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय श्री गणेशजी शिंदे यांना विनंती करतो की आपण समोर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, उपस्थित सर्वांशी आपण संवाद साधावा. खूप वेळ झालाय, जास्त वेळ घेत नाही. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वसंतजी तात्या मोरे, रुपालीताई, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मकरंदजी खेर सर, सचिनजी डफळ, किरणजी काळे आणि ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथे एकत्र जमलो आहे ते सुमितजी वर्मा आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं दमदार असं सूत्रसंचालन केलं असे माझे मित्र उद्धवजी काळापाट, उपस्थित सर्व मान्यवर. सुमितजींचा ज्यावेळेस मला फोन आला की असं एक पुस्तक मी लिहिलं आहे आणि त्याच्या प्रकाशनासाठी आपण यावं, पुस्तकाचं नावच युवा आहे. आणि आत्ता नरेंद्रजींनीही उल्लेख केला की युवकांमध्ये प्रचंड ताकद आहे पण त्याला एक दिशा देण्याची गरज आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी कधी क्रिएट पण होत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही, ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. फॅन जर फिरत असेल तर पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कॅनेटिक एनर्जीमध्ये होतं, इतकंच काय ते. म्हणून तरुणांच्या एनर्जीला डिस्ट्रॉय करता येणार नाही, तिला नव्यानं क्रिएट पण करता येणार नाही. तिला फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करता येईल का, तिला सकारात्मकतेकडे घेऊन जाता येईल का, मला वाटतं तेवढाच फक्त विषय आहे. आता खेर सरांनी मार्गदर्शन केलं, ते तर शिक्षक आहेत, कितीतरी विद्यार्थी वर्गात दंगमस्ती करणार आहेत. एखाद 4 पोरं जर वर्गात बेंचवर उभं राहून उड्या मारत असतील आणि तुम्हाला त्यांचं उड्या मारणं बंद करायचं, मग तुम्ही हातपाय बांधून त्यांचं उड्या मारणं बंद करू शकणार नाहीत.
आपल्याला फक्त सांगावं लागेल बेंचवर नाही, थोडंसं स्टेजवर येऊन उड्या मार, थोडंसं तालासुराला धरून उड्या मार, लोकं म्हणतील तू नाचतोय. एखादा जोर जोरात ओरडतोय त्याचं ओरडणं तोंडात बोळा घालून बंद करता येणार नाही. तुम्हाला सांगावं लागेल की थोडंसं सुराला धरून ओरड, कदाचित लोकं म्हणतील तू गातोय. एखादा शिव्या देतोय त्याचं शिव्या देणं बंदच नाही करता येणार, द्यावेही लागतील. आज अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं द्याव्या लागतील, फक्त कधी कशा कुठे याचं प्लॅनिंग करावं लागेल. म्हणून या तरुणांमध्ये प्रचंड एनर्जी आहे, तिला आपण कुठे घेऊन जाणार आहोत याचं प्लॅनिंग जर करता आलं ना तर मला वाटतं की सुमितनं ज्या अपेक्षा युवकांकडनं व्यक्त केल्यात त्या आपण पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकू. तरुण तरुण म्हणजे तरी काय हो, तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्यांचं आयुरज स्पंदन. निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर म्हणजे तारुण्य. आणि याच तरुणाईच्या जोरावरती आमच्यासारख्यांच्या खांद्यावरती मशाली ठेवून तर वडीलधारी माणसं स्वप्न बघतायत की चला तरुणांच्या जोरावरती आपण या राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ, या राष्ट्राला महासत्ता करू. पण आज म्हणजे तरुण अगदीच वाईट आहेत असंही नाही, परंतु दिशा देण्याची गरज मात्र निश्चित आहे. काय परिस्थिती आहे उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्राची? ताई टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवत आहेत. बरं, चला ही सगळी पोरं इथून काम करतायत, कष्ट करतायत, मग आमची पोरं कुठे आहेत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरणं चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर मग कोणाच्या तरी मागं की जय. बरं, जय जयकार करण्यातही मी म्हणते धन्यता आहे, पण कुणाचा जय जयकार करतोय मागं निम्म्यांना माहीत नसतंय पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का जय म्हणायचं यात आमची बहुतांशी एनर्जी वाया जाते. मला वाटतं या सगळ्याला एक वेगळी दिशा आपल्याला देता येईल का, याच्यासाठी काही वेगळं करता येईल का? मगाशी जे म्हटले ना नरेंद्रजी की ताकद आहे पण दिशा नाही, असंच एक प्रेरणादायी भाषण ऐकलं आम्ही सगळ्यांनी. आणि आमच्यातला एक तरुण म्हटला, अरे सुमितजींनी एवढ्या लोकांना मदत केली, आपण सुद्धा अशीच कोणाला तरी मदत केली पाहिजे, दिसेल त्याला मदत करायची म्हटलं. सभागृहातनं बाहेर पडला, एका इमारतीला आग लागली होती, जीवाची बाजी लावून आज शिरला, 10 लोकांना बाहेर काढलं, बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी अटक केलं. म्हटलं अरे मी मदत केली आणि तुम्ही आम्हाला अटक करताय. म्हणले तुझी 10 लोकं बाहेर काढली ना, ती अग्निशामक दलाची होती, ती आग विझवत होती म्हटले आणि तू त्यांना बाहेर घेऊन आला. म्हणजे तरुण म्हणजे फक्त कुठेही जाऊन काहीही करणं असं नाही आहे, आपल्यातल्या ताकदीला आपल्याला एक वेगळी दिशा देता येईल का, त्यांना कुठे वेगळीकडे घेऊन जाता येईल का? आणि खेर सर, मला आपल्यातला सकारात्मक दृष्टी कायमच आवडते. खरंच आहे की तरुणांमध्ये ताकद आहे, पण त्यांना दिशा देणारी सुद्धा माणसं तशी असली पाहिजे. तो अहो, संभाजीराजांना जेव्हा समोर आणलं आणि संभाजीराजे तारुण्य काय आहे अहो संभाजीराजांकडे पाहाव, ज्या संभाजीराजांनी आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट डोक्यावरती मिरवला, त्याच संभाजीराजांना कशाप्रकारे संघर्षाला सामोरं जावं लागलं. ज्या संभाजीराजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं, त्याच संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळाया चर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागं पडल्या. आणि संभाजीराजांना औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हणाले, हार कुणाची जीत कुणाची काय सांगतो, माझ्या हातातल्या बेड्यागार संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हारण कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. आणि घरी गेल्यानंतर संतोषजी, औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, कितना खुश किस्मत आहे ओ शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की, मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. औरंगजेब म्हणतो, अरे शिवाजी राजे तुम्ही नशिबान आहात, संभाजीराजे तुमच्या पोटी जन्माला आले. आज वडिलांचा ऊर किती दाटून आला की अरे पोरानं काहीतरी वेगळं कर्तृत्व केलं. शिवाजीराजांना अभिमानानं वाटलं असेल की अरे काय पोरगा जन्माला आला पोटाला. आणि त्याच्यासाठी संस्कार शिवाजीराजांचे होते. आपल्याला जर वाटत असेल की आपल्या पोटी चांगली पोरं जन्माली यावीत, तर मी आत्ता वाचलं पुस्तकात एक वाक्य, जे पेराल ते उगवेल. आपण जे पेरू तेच उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतो का? आपण काय पेरायचं ठरवलं आहे आपल्या लेकराबाळांच्या बाबतीत तेच पेरणार आहे. आणि वडीलधाऱ्यांना सुद्धा असं कौतुकानं सांगता आलं पाहिजे, अरे माझा पोरगा असा आहे. आणि आम्हीही तरुणांनी असं कर्तृत्व केलं पाहिजे की आम्हाला सांगता आलं पाहिजे की आमचे बाप असा होता, आमचा आजा असा होता. आमचंच कर्तृत्व असतात, आमच्या पुढच्या पिढीने काय सांगायचं? आमचा आजा असला डेंजर होता, राग आला का आजीला तांबे फेकून मारायचं. म्हटलं माझे आजोबा असले डेंजर होते, पंक्तीला बसले का 50 लाडू खायचे. म्हटलं हे काय सांगण्याचं कर्तृत्व आहे का? काय काय सांगायचं? आता तात्यांचे नातू बी तू सांगते, अरे आमचा आजा असला डेंजर होता, पालिकेत आवाज गेला का, विषय शांत आहे.
ते आम्ही यूट्यूबला बघतो, मी पुण्यात शिकायला होतो, आता राहिलाय मी पुण्यात आहे, पण पाहतो आम्ही यूट्यूबला, व्हॉट्सॲपला, फेसबुकला. रुपालीताई ही म्हणजे मगाशी कुणी म्हटलं राजकारणात तरुणांनी आलं पाहिजे, किरणजीच म्हटले, राजकारणात तरुणांनी आलं पाहिजे म्हणजे काय, सगळ्यांनीच निवडणुका लढवल्या पाहिजेत का? असंही नाही, सगळेच निवडणुका लढवतील असं नाही, परंतु राजकारणाचा सताड डोळे उघडे ठेवून आपण काम अभ्यास केला पाहिजे. आम्ही कोणाच्या मागं फिरावं, कोणाच्या सोबत राहावं, म्हणजे प्रत्येकाची मतं वेगळी असतील, प्रत्येकाचे राजकीय पक्ष वेगळे असतील, परंतु ध्येय मात्र नेशन फर्स्ट, पहिल्यांदा माझा देश, पहिल्यांदा हा समाज, पहिल्यांदा माझं गाव, ही भूमिका आपल्याकडे असली पाहिजे. आणि राजकारणात काय साधी गंमत आहे का साहेब, मी पुण्यात होतो MBA ला आणि इथं येऊन पहिली ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. म्हणजे सगळ्या जगातलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जर कुठं शिकायचं असेल ना तर ते ग्रामपंचायतला शिकायचं. तुमची पालिका बरीच उमेदवार, पण आमचं ग्रामपंचायत 5 बोटासारखी माणसं भेटतात बघा, अशी 5 बोटं आहेत ना हाताची, असली 5 प्रकारची माणसं भेटतात. काही करंगळीसारखी असतात, यांना काहीच घेणं देणं नसतं, मतदानाला पण येत नाहीत. त्याच्या शेजारचं एक बोट असतं बघा, हे लय विचार करणारं असतं, हे आपल्या भाऊकीत आहे का, हे अमुक आहे का, ते म्हणतं आहे याच्या आज्यानं माझ्या आज्याची शिळी बांधावून हाणली होती म्हणते. ते बघत नाही हे शिकलाय का, काय केलं आहे का, काय केलं, हे कुडालचं तरी उकरून काढणार मग. त्याच्या शेजारचं एक मधलं बोट असतं, हे शेवटपर्यंत कळत नाही कोणा संगे, हे त्याच्याबरोबर धाब्यावर जेवायला जाणार, याच्याबरोबर मतदानाच्या गाडीत बसून भोंग्यानं प्रचार करणार, मला तर मतदान झालं तरी कळलं नाही हे माझ्याबरोबर होतंय का कुठं होतंय. त्याच्या शेजारचं एक बोट असतं बघा, हे दिशा देणारं बोट आहे. नगा पुण्याला कसं जायचं, सरळ जाण उजवीकडे वळा, हे दिशा देणारं बोट आहे. गावात अशीही काही माणसं असतात जी अध्यात्मध्यात नसतात पण दिशा देणारी माणसं असतात. आणि शेजारचा अंगठा आहे ना हा सामान्य माणसाचा आहे, लक्षात ठेवा. ते फार इथपर्यंत विचार इथपर्यंत आलं का मग तो अंगठा दाखवायला सुरुवात करतो. ते काहीही जाऊ दे, कुणाच्याही धाब्यावर जेऊ दे, कुणाकडनंही काही घेऊ दे, पण वेळ आली ना सगळ्यांचा हिशोब हा सामान्य माणूस चुकता करतो. आणि दिशा देणारं बोट इकडं तिकडं जोडूच नाही, इकडे तिकडे जोडायला गेलं ना लय धावपळ होती. हे दिशा देणारं बोट सामान्य माणसासोबत जोडलं ना काम चांगलं होतं दादा. हे चांगलं काम मला वाटतं अशा प्रकारच्या तरुणांच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. म्हणून आपण सगळेजण युवा ह्या शब्दाला साजेसं अंडरग्राऊंड असं म्हटलंय, पण निश्चित उभारी मारून आपण सगळेजण पुढे येऊयात. चांगलं काम येणाऱ्या काळात आपल्याला कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करूयात. येणाऱ्या पिढीला नावा विचार आपल्याला देता येईल का, काय भगतसिंग अहो फासावरती जायचं होतं भगतसिंगांना, आणि पुस्तक वाचत होते मग अशी लिखाणावरती कुणीतरी बोललं आपण लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. ह्या माणसांनी क्रांती केली पण लिहिलं वाचलं. भगतसिंग पुस्तक वाचत होते, आता फासावर जायचं आहे, ते म्हटले थांब, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतो आहे. लेनिन वाचत होते भगतसिंग. अहो ज्ञानोबा माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, आता शस्त्र नाही आता शास्त्र घ्यावं लागेल. आणि काय विचार मांडला, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या 16 वर्षाचा पोरगा सांगतो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. आणि काय मागणे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. अरे हा पाप हे अंधकार हे तिमिर हटू दे, ही केवढी व्यापक भूमिका आहे हो. ज्ञानोबा आता विश्वात्मके देवे म्हणतात ते, असं नाही म्हटले आता पांडुरंगा, आता परमेश्वरा, आता विठ्ठला. जो कुणी या नियतीचा निर्माता असेल आता विश्वा, केवढा व्यापक विचार आहे हो. आणि भगवान श्रीकृष्ण नायक म्हणून जर कुणाकडे बघावं ना तर कृष्णाकडे बघावं. अहो जातीपाती कुठल्याही जातीचा धर्माचा विचार न करता लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि काला केला, एकमेकाच्या तोंडात घास भरवला. तिकडे यमुनेमध्ये कालिया होता तर पर्यावरणाचा संदेश देणारा आद्य परिवर्तक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. 16 सहस्र स्त्रियांची मुक्तता करणारा स्त्री संग्रामाचा आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. अहोच लिंबू टिंबू पोरं हातात घेऊन त्यानं एका करंगळीवरती पर्वत उचल आणि सगळ्या पोरांना सांगितलं, अरे मी करंगळी नंतर लावेल पण तुम्ही काट्या तर लावा. नेतृत्व काय असतं ना हे भगवान श्रीकृष्णानं सांगावं. आणि भगवान श्रीकृष्णानं गीता काय ऑडिटोरियममध्ये AC लावून सांगितले नाही हो. अहो शंखाचा नाद होता, आता एकमेकांवरती शस्त्र चालणार, युद्धभूमीवरती भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात. आणि अर्जुनाला सांगतात की तू श्रेष्ठ धनुर्धारी आहे, चाल उचल शस्त्र उचल, वेळ प्रसंगी लढावं लागेल. वेळ प्रसंगी शस्त्र उचलावं लागेल. अस्वस्थ असणाऱ्या श्रेष्ठ धनुर्धाऱ्याला अर्जुनाला गीता कुरुक्षेत्रात सांगणारा कृष्ण आपला नायक का असू नये. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानोबा आपले नायक का असू नयेत. वयाच्या 14व्या वर्षी 4 यवनी 5 शाहीला सुरुंग लावणारे छत्रपती आपले नायक का असू नयेत.
नायक आपल्याला जगात इकडे तिकडे शोधायची गरज नाही. या महाराष्ट्राच्या भूमीत असंख्य नायक आपल्याला सापडतील की ज्यांनी आपल्याला जगायचं कसं ते स्वीकारलं, शिकवलं. मला वाटतं ते जगणं आपण स्वीकारू. नाही सगळी पावलं चालता यायची, पण किमान चार पावलं त्या पावलांवरती चालण्याचा प्रयत्न आपण करू अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. सुमितजी, आपल्या लिखाणाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण यापुढेही खूप चांगलं लिखाण कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि जाताना इतकंच सांगेल, हवा से कह दो अपनी औकात में रहे, हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते. उपस्थित मान्यवर आणि सगळ्या प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार की या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत माझा नगरभूषण म्हणून तुम्ही जो सन्मान केला आणि माझ्यावर एक नवीन जबाबदारी टाकली आहे, तर त्या जबाबदारीची नक्की जाणीव इथून पुढे मला राहील. सुमितजींचे विशेष कौतुक आणि आभार की एक इतकं सुंदर पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीला त्यांनी आणलं आहे. आणि या पुस्तकाचा आदर्श घेऊन खरंच वाटचाल करण्यासारखं त्या नावातच लिहिलं आहे त्यांनी, युवा. आणि युवांकडनं सगळ्या समाजाच्या आपल्या आणि आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा असाव्यात हे सगळंच त्या पुस्तकात अधोरेखित केलेलं असणार आहे नक्कीच. तर त्या पुस्तकाचाही आपण एक आदर्श ठेवूयात. आणि इतके सगळे मान्यवर बसलेले असताना मी काही बोलणं हे उचित नाहीच आहे. दोन ओळी अभंगाच्या सादर करण्याचा प्रयत्न करते. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आणि नगरला आपण आल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. शेवटचे दोन मनोगत ऐकण्याच्या आधी काही राहिलेल्या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करूयात. मी विनंती करतो, कुमार आदित्य धोपावकर याने कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये ज्युडो चॅम्पियन झाल्याबद्दल आदित्य धोपावकर यांचा आपण सन्मान करणार आहोत, गौरव करणार आहोत. आहेत का? सुयोग वाघ, चेस गोल्ड मेडलिस्ट सुयोग वाघ. थोडक्यात उरकणार आहे. मला माहिती आहे सगळ्यांना भुका लागलेल्या असणार आहेत, मला तरी लागलेली आहे. मीच वाट बघत होते कधी सगळ्या मान्यवरांची भाषणं लवकर संपतायत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आम्ही स्त्रिया सक्षम झालो, अशा सन्माननीय सावित्रीबाई फुले आणि ज्यांच्यामुळे आम्हाला लढायला बळ येतं अशा झाशीची राणी यांना मी नतमस्तक विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावर सर्वच मान्यवर बसलेले आहेत. सगळ्यांबद्दल प्रेम आहे, नाव घेत नाही, राग मानू नका. समोर उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो, आजचा प्रकाशन सोहळा हा युवा अंडरग्राऊंडचे लेखक
सुमित संतोष वर्मा म्हणजे आमचा सुमित मला अजून विश्वास बसत नाही, कारण का युवा अंडरग्राउंड मधलं पुस्तक मी येताना वाचले सुमित तू मला पुण्याला दिल्यामुळे, त्याच्यात जे जे काही लिहिलेलं आहे बहुतांश जेवढे लेखक असतात ते 50-25 वयाच्या युवकाचं लिहित असतात आणि मग ते आपण वाचत असतो। हा युवा असा आहे की हा त्या तरुण वयात आहे आणि तो ती मतं आपल्याला आपल्या पुस्तकातनं दाखवतोय, म्हणजे त्यांनी खऱ्या आयुष्यात ती आचरणात आणलेली आहे आणि इतर युवकांनी ती आणली पाहिजे, हा जो त्याचा उद्देश आहे ना त्याला खरंच सलाम। पण मला खंत पण आहे की इथं पण राव पुरुषांनी बाजी मारली, आम्ही युवती मागे मात्र मागच राहिलो, म्हणजे शेवटी 50%च्या ह्याच्यामध्ये एका युवतीने कुठलं पुस्तक लिहिलेलं एवढ्या तरुण याच्यात बघितलं नाही, म्हणजे माझाही नंबर तू हिरावून घेतलास। मी आणि सुमित मला वाटतं पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच हा युवकांचा पक्ष आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळेला पक्ष सुरू होताना पण सांगितलं की जे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो महाराष्ट्र माझे युवक घडवणार आहे। इवन शेतकरी जरी मुलगा असेल तर तो त्याला जीन्सची पॅन्ट घातलेला त्या ट्रॅक्टरवर बसायचं आहे असं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी मला वाटतं 2006 जेव्हा आमचा पक्ष स्थापन झाला तेव्हा सांगितलं होतं। त्यावेळी सुद्धा मी 25 वर्षाची होती आणि हे वाक्य ऐकूनच 25वीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माणमध्ये प्रवेश घेतला। आज 14 वर्ष झालेली आहे, मला अभिमान आहे की मी एक युवती म्हणून राजकारणामध्ये आले, सातत्याने काम केलं। आज माझ्यासोबत असलेला त्यात माझ्यापेक्षा लहान आहे सुमित, पण त्याही त्या कमी वयात तो राजकारणात आला आणि त्या राजकारणात आम्हाला ती संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने दिली। त्याच्या आधीही पक्ष होते पण थोडंसं कडू लागेल, पण सगळे ज्येष्ठ वरिष्ठ लोक असतात, युवकांना काय जमणार आहे काय समजणार आहे, अरे हा तर आत्ताशी तरुण वयात आहे याचं काय असं म्हणलं जातं। सुमितच्या पुस्तकात एक गोष्ट मला फार आवडली, ते थोडं जरा आम्हाला मिळतच होत आहे। आत्ता बरेच जण म्हणले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता कधी येणार, तेव्हा त्यांनीच त्यातनं उत्तर दिलं, पण मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांना जाऊन विचारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी गेल्यावर सत्ता कशी तालावर नाचते ते फक्त मनसेचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी सांगू शकतो। आज राजकारणामध्ये महिलांना सुद्धा लक्षात घ्या काम करताना एवढं सोपं नाही आहे, पण ते वाचत असताना करत असताना ते मी केलं पाहिजे, मी आज तरुणी आहे मग मी कसं करू असं मनात आणता कामा नये। नक्कीच घरातले संस्कार महत्त्वाचे आहेत, पण काही काही ठिकाणी संस्कार आहेत तर ते आचरणात नाही आहेत, आचरणात आहेत तर घरातल्यांचा पाठिंबा नाही आहे, अशा अनेक गोष्टी समाजात आहेत, त्या काही प्रत्येकाला मिळतात असं नाही। मी एक वाक्य वाचलं होतं याच्यामध्ये की मुलांना बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला, हे माझं सगळ्यात आवडतं वाक्य। जर आपण एखाद्याला सांगतो तर त्यावेळी जेव्हा ती कृती करतो तेव्हा ती कृती वास्तवात उतरण्याची धमक ही प्रत्येक युवकात आहे, परंतु तो उतरत नाही। आज सोशल मीडियाचा सुद्धा यांनी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, सोशल मीडिया नवीन युगाच्या ह्याच्यामध्ये मला मान्य आहे आपण त्याच्याबरोबर चाललं पाहिजे, पण त्याचा वापर कितपत करावा कशा प्रकारे करावा याचंही भान युवकांनी ठेवणं गरजेचं आहे। जर तुम्ही त्याचा गैरवापरच करून आचरणात आणणार असाल तर त्या युवक म्हणणाऱ्याला तुमचा अर्थच नाही आहे। आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो, मला तसा विद्यार्थी बनायचं नाही, ज्या वयात जे केलं पाहिजे ते केलं नेतृत्व गाजवलं तरच आपल्याला मानणारा वर्ग आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण तेवढंसं हे देतो कारण का त्यांनी त्यांच्या तारुण्यात स्वराज्य उभारलं होतं। मग तू आपण का नाही उभारू शकत? आज आपण सगळे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर आपसुक जे येतं, जिजाऊंनी जेव्हा शिवबांना जन्म दिला अहो मोठं भाग्य, आपण जय म्हणतो पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचं जर आत्ता म्हणलं ना माझ्या घरात येऊ नको बाबा शेजारच्या घरात ये,
ही आपल्या प्रत्येकाची भावना असते, ही युवका युवतींची भावना असते. प्रत्येक वेळीच आपल्याला कुणीतरी वरिष्ठ लोकांनी येऊन समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, काही गरज नाही आहे. तुम्ही आम्ही शिकलेलं सक्षम झालेलं आहोत. अनेक पुस्तकं आहेत, अनेक लेखक आहेत की त्यांच्या ह्याच्यातनं आपण वाचून या गोष्टी तुमच्यासमोर आपण मांडू शकतो. मी वास्तविक पाहता खरंच सांगते, भाषण वगैरे तर माझा काडी मात्र संबंध नाही, मी 50% पुढं कधी गेलेली नाही आहे. मी एक खेळाडू म्हणून जगलेली आहे, माझ्या 21 नॅशनल झाल्या, पण जेव्हा जेव्हा मला आव्हात्मक प्रसंग आला त्यावेळी मी स्वतःला आपल्या जिजाऊ आईसाहेबांना आठवत होते, छत्रपती शिवाजी महाराजांना आठवत होते, मी का नाही करू शकत, माझी पात्रता नाही आहे त्यांच्या बरोबरची, पण त्यांचे विचार घेऊन मी नक्की हे करू शकते, हे मी ठाण मांडली. मला बरेच जणांनी आता सांगितलं बोलताना, फोन केला की रुपाली पाटील बोलते काम होतं, दमेना सत्तेत नाही पण फोनचं काम आहे, आणि ते झालंच पाहिजे. मी पालिकेत नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. मी आत्ता जरी या लाटेत पडलेली असली तरी पालिका मी बोटावर नाचवते, एवढं कर्तृत्व आहे आणि ती युवकांची शक्ती आहे. आणि मला अभिमान वाटतो, मला फक्त माझ्यासोबत युवतीच आलेल्या आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या मी काम करत असताना माझ्यासोबत करतात. पण काय होतं, एक अशी भावना येते काहींना की मी मोठी झाले माझ्या सोबतीच्या मोठ्या होता कामा नये, ही भावना आपल्या मनात कधी येऊन देऊ नका. मी मोठी होत असताना माझ्या सोबत ज्या 100 जणींचा कारवा येईल तो मोठा झाल्यानंतर खरं आपलं कर्तृत्व सिद्ध होईल, आणि ते कमी वयात केलं तर होईल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला बुद्धी तुमची जागेवर ठेवायची आहे, आचार विचार ठेवायचे आहेत. ही सर्व अशी जी काही छान पुस्तकं आहेत ही वाचून आत्मसात करायची, त्याचा वापर आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये करायचा आहे. वाचाल तर टिकाल, मान्य वाचाल तर टिकाल, पण नुसतं वाचून टिकणार कसं, जेव्हा वाचाल आणि कृतीत आणताल तर टिकाल, असं ही पुढची ही मला वाटतं वाक्य तयार करावं लागेल. मी काही लेखिका वगैरे नाही आहे, पण सर्वसामान्य जे लढताना मला जे काही सुचतं ते मी बोलते. बरेच जण म्हणले मनसे खळखटाक, मनसे खळखटाक, अभिमान आहे आम्हाला, अभिमान आहे आम्हाला की आम्ही खळखटाक करतो. कालचाच तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते, जी सुरक्षा कर्मचारी आहे जी 9-9, 10-10, 12 वर्ष कंत्राटी कामगार करत होती, आणि काम करत असताना तिच्या पायाचं दुखणं झाल्यानंतर तिचा तो आजार एवढा मोठा झाला, तिचा नवरा वारून 11 वर्ष झाले, ती 2 पोरी सांभाळून ते काम करत होती, आणि अचानक तिचा पाय कापल्या गेल्यामुळे तिला घरी बसावं लागलं. परंतु माझ्या मुलींना कोण सांभाळणार म्हणून मी तो कृत्रिम पाय लावून सुद्धा काम करेल ही तिची प्रबळ इच्छाशक्ती होती. परंतु तिला ठेकेदाराने कामावरनं काढून टाकलं की तुमचा पायच नाही आहे तर तुम्हाला आम्ही कामावर ठेवू का. ज्यावेळी ती अख्खं पुणे शहर माननीय जेवढे आमदार असतील खासदार असतील फिरली, त्याच्यानंतर ती मनसे ऑफिसमध्ये वसंत भवानी आमच्याकडे आली, आणि आज त्या माऊलीला आम्ही काल कामावर रुजू केलं. त्याच्यामध्ये जो काय आनंद होता ते जे काय आम्ही केलं ते आम्ही मोठं काम नाही केलं, पण आज ती बाई एकच बोलली काल की मी तात्या आणि ताई तुमचा फोटो देवाघरात ठेवून तुमची पूजा करणार आहे. एवढं म्हणजे वास्तविक पाहता एक लक्षात घ्या, बोलणं खूप सोपं असतं, करणं अवघड असतं. ते करत असताना म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही वाचत असाल, कारण का सगळी सुज्ञ पिढी आहे. आजकालची पिढी जास्त या 21व्या शतकाशी जुळल्या असल्यामुळे इंटरनेट असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी करतात, परंतु त्या स्वतःच्या आचरणात आणत नाही. त्या आणण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. सुमित तुझं खरंच खूप खूप आभार. मी प्रत्येक वेळ सांगते आमचं सुमित वर्मा, मला अभिमान आहे एवढ्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये पाऊल ठेवायचं, आई वडिलांच्या संस्काराची जी काही उधळण आहे देण्याची, लोकांना देण्याची, ती योग्य प्रकारे द्यायचे. कधीही फोन करा म्हणजे कधी सुमित नाही म्हणणार नाही. आज जसं सकाळी येताना काही व्यक्ती यांनी सांगितलं की नगरमध्ये आल्यावर झालं, खरंच झालं, एकदम डकाव 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 डकाव, पण मी म्हणेल हे नगरकरांची चूक आहे, कारण का सुमितच्या जेव्हा मी प्रचाराला आलते तेव्हा तुम्ही त्या तरुणाला साथ दिली नाही, म्हणून हे तुम्हाला डकाव डकावची वेळ तुमच्यावर आली. आता तरी मला असं सांगावं लागेल सुज्ञ मतदारांना, मग त्याच्यात तरुण असू द्या किंवा वरिष्ठ असू द्या, की तुम्ही योग्य वेळी तरुणाचे हात बळकट करा,
तो तरुण चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुमित वर्मा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सुमित मी खूप खूप तुला शुभेच्छा देते. याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे की जे सगळं मिळतं जुळतं माझ्याशी आहे आणि छान आहे, कारण का शेवटी खूपच आध्यात्मिक आणि मोठे मोठे शब्द जर घेतले तर खरंच ते मला झेपत नाही. आणि एखादा जर कुठला अभंग आला तर तो कसा मराठीच्या सोप्या भाषेत सांगायचं काम मी ते जास्त चांगलं करू शकते. आणि त्याच्यामुळे मी सुमितला खूप खूप शुभेच्छा देते. दुसरी त्याची आवृत्ती येणार आहे, परंतु तरुणांनो, नुसतंच तरुणांनो ना, युवती आणि युवांनो, वेळ दौडू नका, वेळ कमी आहे. आणि आपल्याला आपला महाराष्ट्र आपला देश घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपण वाचनापासून स्वतः तयार व्हायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. युवा अंडरग्राऊंड पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर या पुस्तकासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत अशा काही मान्यवरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो, आपल्याच अहमदनगरचा आहे माझा खूप चांगला मित्र जो आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्र काढतो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार असलेला प्रमोद जगताप, जोरदार टाळ्याने मी त्याला विनंती करतो. प्रमोद जगताप यांचा सन्मान करण्यासाठी मी सौ संमिता धापटे शिंदे यांना विनंती करतो, गणेशजी शिंदे यांना विनंती करतो की आपण प्रमोद जगतापला सन्मानित करावं. या पुस्तकाचे सगळे चित्र रेखाटन प्रमोद जगताप यांनी रेखाटलेली आहे. कृष्ण रचना ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची यशस्वीतता ज्यांच्यामुळे आहे असे आमचे सगळे स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तात्यांना आणि ताईंना एक सांगू इच्छितो की स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या कुणाचाही वाढदिवस असला तरी पण रक्तदान केलं जातं, दशक्रियाविधी असला तरी पण रक्तदान केलं जातं. वर्षभरात जवळजवळ 2000 रक्तपिशव्या हे जिल्ह्याला पुरवतात. त्यामुळे या सगळ्या आमच्या मित्रांचा आम्हाला खूप अभिमान आहे. मी सगळ्या टीमला आता कोणाचं नाव घेणार नाहीये, स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे स्टेजवरती येतील, त्यांचा आपण सन्मान आणि एक ग्रुप फोटो सगळ्या मान्यवरांसोबत काढूयात. त्याचबरोबर सगळ्यांचे आभार तात्यांच्या भाषणाच्या आधी मला मानावे असे वाटतात ज्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा सगळा कार्य. प्रथम आज आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर म्हटले की सुमित वर्मा पहिले नाव माझ्या मोबाईलमध्ये येतं. ते आमचे ज्यांनी हे युवा अंडरग्राऊंड हे पुस्तक लिहिलंय त्यांच्या पुस्तकाचं आज या ठिकाणी प्रकाशन झालं असं पहिले मी जाहीर करतो. आणि आज आपण मला वाटतं कमीत कमी 2.5 तास झालं या ठिकाणी आहे. आमच्यामुळं थोडा उशीर झाला त्याबद्दल प्रथम दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो, कारण येताना पुण्यावरून पाऊस चालू आहे त्यामुळं थोडं स्पीड थोडं कमी होतं. आज जसं प्रत्येकाला वाटलं की सुमितनी पुस्तक लिहिलं असं मलासुद्धा जेव्हा सुमितनी मला फोन केला होता मागच्या महिन्यामध्ये आणि माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे असं सुमित म्हटलं, मला पण त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि लेखन थोडं जमत नाही. आणि मी म्हटलं पुस्तक लिहिले, प्रकाशन सोहळा आहे,
सुमितने मला 6 तारखेचं सांगितलं होतं, काल त्याचा वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. आणि त्यांनी 6 तारीख मला म्हटलं होतं, परंतु 5 तारखेपर्यंत माननीय राजसाहेब पुण्यामध्ये होते. कदाचित एखाद दुसरा दिवस इकडे तिकडे होऊ शकला असता, म्हणून मी सुमितला म्हटलं की 1-6 तारीख सोड, 7 तारखेला कार्यक्रम घे. 5 तारखेला सुद्धा तो पुण्यामध्ये आम्हाला भेटला. आणि आज ह्या कार्यक्रमासाठी खूप वर्षानंतर, मला असं वाटतं की 4-5 वर्षानंतर नगरला आलो आहे. आता नगरला यायचं म्हटलं की माझं पहिल्यापासून एक गणित आहे की कुठंही ज्या भागामध्ये मी जातो त्या भागामध्ये पहिलं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या घरी जातो पहिला. आज मलासुद्धा आमच्या इकडं आमदार साहेब पण म्हटले होते की सकाळी येताना पहिलं सुमितच्या अगोदर माझं घर लागतं, परंतु मी म्हटलो नाही, मी आलो आहे सुमितच्या कार्यक्रमाला पहिलं सुमित, त्याच्यानंतर न मग पाहू पुढचं. कारण इथून अजूनही राहत्याला जायचं आहे, शिर्डीला जायचं आहे, कोपरगावला जायचं आहे. इथपर्यंत आज दिवसभर लोक आमची वाट पाहत आहेत. आत्ता सकाळपासून सुद्धा येताना अगदी शिक्रापूर, सुपा, सगळे मध्ये प्रत्येक जेवढे जेवढे स्टॉप आले ते प्रत्येक स्टॉपला थांबत थांबत आम्ही इथपर्यंत आलो. आणि आज ह्या युवा अंडरग्राऊंड या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी पार पडले. मला वाटतं सुमितने जे पुस्तकाला पहिलंच पेज जे दिलं आहे त्या पेजवरूनच बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना कळत असेल की ह्याचं अर्थ काय होऊ शकतो. कारण आजकालचा आपला युवा खरंच अंडरग्राऊंड झाला आहे. तो कुठंतरी अडकला आहे, कुठंतरी फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, कुठं इंस्टाग्राम असेल, कुठं पबजी असेल, या सगळ्या विषयामध्ये आपला तरुण कार्यकर्ता कुठंतरी अडकला आहे. मग तो सगळंच नाही, तो थोडा जरा दिशाहीन झाला आहे. परंतु मला वाटतं की सुमितसारखे कार्यकर्ते जोपर्यंत अशा विषयात ना पुस्तक लिहून ज्यावेळेस आपली व्यथा मांडतात, आपल्या वयाच्या लोकांची व्यथा मांडतात, त्यावेळेस समाज कुठंतरी सुधारण्याकडे चाललं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि मला वाटतं की हे युवा अंडरग्राऊंड हे पुस्तक वाचल्यानंतर ना जो युवा खऱ्या अर्थानं अंडरग्राऊंड व्हायला लागला आहे तो कुठंतरी फ्रंटलाईनवर येऊन काम करेल, हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये. मला 5 तारखेला सुमितने पुस्तक दिलं, 5 तारीख पूर्ण राजसाहेबांसोबत गेली, 6 तारखेला पण सकाळपासून ताई आणि मी 2-3 आमचे कार्यक्रम होते, एक लाईव्ह झाला मागाशी ताईने सांगितलं तो. त्याच्यानंतर ना आम्ही शहर कार्यालयात गेलो, तिथून महानगरपालिकेत गेलो, 7:30 वाजता महानगरपालिका बंद झाली पण आमचं काम चालू होतं, त्यामुळं काल काय पुस्तक वाचायला वेळ भेटला नाही. आणि तसं म्हटलं तर सुमित माझं वाचनाचं थोडं वावगं आहे, कारण मी फील्डवर्क जास्त करतो. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल, मला वाटतं की मी पुणे शहरामध्ये फेसबुक लाईव्हला एक ग्लॅमर तयार करून दिले. एखादा मी लोक काय काय वेळेस बऱ्याचदा माझी स्टाईल आहे फेसबुक लाईव्ह करण्याची, मी फेसबुकला मी लाईव्ह येणार आहे मी पहिलं सुरुवातीला टाकतो, मग तिकडं अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात हा नक्की काय करणार आहे, आज नक्की याचा हातोडा कुणावरती येणार आहे. कारण मी ज्या टायमाला गेले 1.5-2 वर्ष कोरोना पिरियडमध्ये काम केलं, कोरोना पिरियडमध्ये काम करत असताना अनेक समाधानाची मला कामं करता आली. म्हणजे कोरोनारूपी संकट आपल्या संपूर्ण जगावरती आले, देशावरती आले, राज्यावरती आले, शहरावरती आले, आपल्या घरावरती आले. आणि हे संकट आपल्याकडं आलेलं असताना अनेक लोकप्रतिनिधी तुम्ही तुमच्या इकडचेसुद्धा पाहिले असतील घरामध्ये बसलेले होते, परंतु गेली 1.5-2 वर्ष सतत एकही दिवस माझा आजपर्यंत असा गेला नाही की ज्या कोरोनाच्या काळात मी घरात बसलो आहे. मला ती एक सवय लागून गेली पहिल्या दिवशीपासून, आणि ते आजसुद्धा मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये अवलंबतो. कारण एकच प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नेहमी की ज्यावेळेस एखादं संकट तुमच्यावरती येत असतं, म्हणजे ते कोरोनारूपी नाही, कुठलंही संकट म्हणा तुम्ही, कुठलंही संकट असू द्या आयुष्यातलं, मग ते तुमच्या जीवनातलं कितीही मोठं वादळ असू द्या, ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस ते संकट येताना त्याच्यामध्ये तुम्हाला संधीसुद्धा घेऊन येत असतं. मग त्या संकटातली संधी तुम्हाला सापडली पाहिजे, त्या संकटातली संधी शोधण्याची दृष्टी तुमची असली पाहिजे. आणि हे फक्त करू शकतो तो युवा.
तरुणांच्या हातामध्ये संकटातल्या संधीवरती मात करण्याची ताकद असते आणि त्या कोरोनारूपी आलेल्या संकटात मी संधी शोधली आणि आज 1.5 वर्ष झालं पुणे शहरामध्ये कोरोना म्हटले की वसंत मोरेचं नाव पहिले घेतलं जातं कारण मला वाटतं की भविष्यात आयुष्यात कधीही कोरोना येईल कोरोना जाईल तो काय थांबणार नाही परंतु त्याच्यासमोर थांबणं गरजेचं होतं जो मी थांबलो आणि आज तुम्ही पाहताय की मी ज्यावेळेस या हॉस्पिटल्सच्या विरोधात मी लाईव्ह करायचो मी फेसबुकला टाकायचो आज पुणे शहरातील मी पुणे शहरात लाईव्ह येतो आहे मला अनेकदा पहिले फोन यायचे डॉक्टरांचे आमच्याकडे येणार आहे का नंतर मेडिकलवाल्यांचे फोन यायला लागले आमच्याकडे येणार आहे का म्हणजे असे प्रत्येक जसजसा कोरोनाचा ट्रेंड बदलत गेला तसं तशी मी कार्यपद्धती बदलत गेलो म्हणजे हे आपण करू शकतो आणि आज मला वाटतं की मी पुस्तक म्हणजे वाचण्याचा माझा प्रॉब्लेमच तो आहे मी शाळेमध्ये सुद्धा सर आता गेले इकडून सर म्हटले की बँक बेंचर्स माझं कायम तसंच होतं मी कायम मागे बसलेलो असायचो म्हणजे आमच्या एक शिक्षिका होत्या माळवदकर मॅडम म्हणून ते इंग्रजी शिकवायचे ताई आता मॅडम आमच्या वर्गात आल्या की पहिल्या आम्ही तिघंजण मित्र होतो आम्ही मागच्या बेंचवरती असायचो त्या पहिल्या येऊन खुर्चीवरती बसायचे जोपर्यंत ते तिघं पुढच्या बेंचवरती येणार नाही तोपर्यंत मी शिकवणार नाही मग आम्ही पुढे येऊन बसायचं आणि मग त्यांचं शिकवणं चालू व्हायचं हा मला वाटतं हीच सगळी कामं हेच सगळं उद्दिष्ट घेऊन मी माझ्या भागामध्ये राजकारणामध्ये आलो माझ्या भागामध्ये काम करायला लागलो वयाच्या 32व्या वर्षी मी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक झालो 2007 साली आज सलग 3 टर्म नगरसेवक निवडून येणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातला मी एकमेव नगरसेवक आहे जो सलग 15 वर्षे निवडून येतो आहे आज मला वाटतं की मी 32व्या वर्षी नगरसेवक झालो ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझ्या गावामध्ये ज्या टायमाला मी 22 वर्षाची सत्ता पलटवली होती आणि 22 वर्षाची सत्ता पलटवली त्यावेळेस मी गावातनं सगळे फिरत होतो माझ्याबरोबर माझे सगळे मित्र होते आणि फिरत असताना लोकांनी माझे पाय धुतले होते कात्रजमध्ये कारण दहशतीचं वातावरण एवढं होतं लोक घरामध्ये बोलून पाय धुवायचे माझे आम्ही तेवढं फक्त लक्षात ठेवलं होतं की या गावाने आपले आज पाय धुतलेत ह्या गावाला आपल्याला सोन्याचे दिवस दाखवायचे आणि एक तरुण होतं म्हणून मी हे करू शकलो आणि मला वाटतं की आज मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त प्रभागाचे तुकडे माझे झाले तरी पण मी परत निवडून आलो आत्तासुद्धा परत तीच परिस्थिती येत तरीसुद्धा आज माझ्यासमोर उमेदवार येऊ शकत नाही कारण मी काम करतो मी माननीय राजसाहेबांचा एक खरा समर्थक आहे खरा कार्यकर्ता आहे आणि सुमित ते त्याच्या इथं हडप आपल्या या अहमदनगरमध्ये काम करतो मला कुठलंही छोटं मोठं काम असेल की मी सुमितला फोन करतो आणि सुमितने लगेच त्याच्यामध्ये जाऊन इम्प्लिमेंट करणं त्या जागेवरती जाणं त्या माणसाच्या कामाच्या बाबतीमध्ये त्याला मदत करणं हे सगळं सुमित करतो आणि आज ह्याच पुस्तक प्रकाशनासाठी मी या ठिकाणी आलो आहे मी ज्यावेळेस पहिल्यांदा सुमित नगरसेवक झालो माननीय राजसाहेबांनी मला स्टँडिंग कमिटीमध्ये काम करण्याची संधी दिली पहिल्याच वर्षी 2007 आणि 7, 8, 8, 9 अशी 2 वर्षे मी स्टँडिंग कमिटीमध्ये सभासद म्हणून काम केलं आणि हे काम करत असताना मला स्वतःला इतका आनंद व्हायचा की वयाच्या 32व्या वर्षी मी त्या स्टँडिंग कमिटीच्या सभागृहात बसलेलो असायचो आणि माझ्या बाजूला असे नगरसेवक बसलेले असायचे की ते नगरसेवक असताना मी त्यांच्या बागेमध्ये जाऊन अभ्यास करत बसायचो त्याच्यामध्ये सुभाष जगताप असतील अभय छाजेड असतील कमलताई व्यवहारे असतील हे नगरसेवक ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ते नगरसेवक होते आणि ते माझ्या बाजूला बसलेले असायचे ते मला त्यावेळेस खूप अभिमान वाटायचा की हो मी आज तरुण आणि आजसुद्धा ती लोकं परत सभागृहामध्ये आहेत पण आज पुणे शहरामध्ये एक तरुण नगरसेवक म्हणून माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं जातं ज्या मी ज्या तडफेने काम करतो कारण माझ्या कामामध्ये कुठलंही राजकारण नसतं मी कुठल्याही केसेस घेताना विचार करत नाही मग तिकडं हातोड्या घेऊन जाऊ जायचं असू द्या बेसबॉल स्टिक असू द्या नाहीतर तिकडं अजून काय करायचं असू द्या म्हणजे आज जी काय सुमितने मला वाटतं कदाचित लेखणी हातात घेतली असेल पण तो बाबा दगड सोडू नको हातातला नाही तर काय नाही तर तुझ्या हातामध्ये पेन आला आमचे कार्यकर्ते म्हणायचे सगळ्यांनी चला आपण पण पुस्तक लिहू असं व्हायला नको
नाहीतर सगळेच दगडी फेकायचे पेन घेऊन फिरायचे हातामध्ये. शेवटी या सगळ्या गोष्टी आज सुमितच्या वडिलांनी जे काही इकडं म्हटले मागाशी येताना की त्यांना बाहेर न येत असताना मागं कुणीतरी कुजबजलं की सुमितचे वडील चालले, त्यांना अभिमान वाटला. मला वाटतं की 2006 साली जेव्हा पहिल्यांदा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावरती भाषण केलं, ते पहिलं भाषण या ठिकाणी जेवढे मनसैनिक तिकडे आलेले असतील, कुणी आजही फेसबुकवरती पाहिलं असेल, व्हॉट्सअपवरती पाहिलं असेल, ते शब्द जे आज सुमितच्या वडिलांनी आज इथं 2021 बोललेत, ते शब्द माननीय राजसाहेबांनी 2006 साली बोललेत की माझ्याबरोबर असणारा माझा कुठलाही कार्यकर्ता, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण यांना अभिमान असला पाहिजे तो राज ठाकरेबरोबर आहे. म्हणजे आज सुमितच्या वडिलांना वाटलं की कोणतरी आज इकडं बोललं म्हणून, परंतु आज सुमित इकडं जे काही 14-15-16 वर्षापासून मनसेचं काम करतो आहे, तसंच त्याच्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा वावरत असताना आम्हालासुद्धा वाटतं की अहमदनगरमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर आपण सुमितला फोन केला पाहिजे, आणि सुमित त्या पद्धतीने काम करत असतो. सुमितला या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला ज्यांनी कुणी मदत केली या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा हा आपला लांबलेला कार्यक्रम, मला अजून खूप पुढं आम्हाला जायचं आहे, कदाचित आमचा आज मुक्कामसुद्धा होऊ शकतो, कारण पुढं खूप कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आम्हाला पुढं जायचं आहे. सुमितने जी वेळ दिली होती त्या वेळेमध्ये 1/2 तास आम्हाला इकडं तिकडं झालं, त्यामुळं थोडं सगळ्यांना इकडं थोडं थांबावं लागलं, त्याबद्दल मनापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि सुमितला मनापासून आजच्या या पुस्तकाच्या शुभेच्छा देतो. आजपर्यंत फक्त झी युवा ऐकलं होतं, पण आता युवा अंडरग्राऊंड पण बघायला लागेल एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हणजे. धन्यवाद दादा. आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आपण शेवटपर्यंत सगळेजण इथं बसून राहिलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. तात्यांनी, रुपालीताईंनी खास पुण्याहून इथं उपस्थित राहून सुमित भवनवरती जे काही प्रेम दाखवलेलं आहे, थांबा 2 मिनटं थांबा. प्राणमित्र संघटनेच्या वतीने एक केक भगिनींनी आमच्या तयार केलेला आहे, तो केक आपल्याला शेवटी कापायचा. मला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय सुमितजी वर्मा, जालिंदर शिंदे या आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचे, स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार मानतो. सांगेले काही भव्य ऐसी शायरी माझी माझी नव्हे, तो कवींचा मान तितो की पायरी माझी नव्हे, एवढं बोलतो आणि मी उद्धव काळापहाड आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद, आभार माननीय जालिंदर शिंदे आभार मानतील. नमस्कार, मी जालिंदर शिंदे. आभार मानण्यापूर्वी प्रकाशन सोहळ्याचं जे उत्तम सूत्रसंचालन केलं असे आमचे मित्र उद्धवजी काळापहाड यांचा सन्मान करावा, मी तात्यांना विनंती करतो, त्यांनी त्याचा सन्मान करावा.